आमचे मित्र हरिश्चंद्र थोरात यांचं पुस्तक हे आपण प्रसिद्ध झालंय असं मी जाहीर करतो आणि वसंत पाटणकरही जाहीर करतो. आवाज आपला सगळ्यांना ऐकू येतोय. आणि त्या पुस्तकाचं नाव आहे मूल्य भानाची सामग्री असं एक सुंदर शीर्षक त्यांनी दिलेलं आहे. खाली धरू धरा ना सर. आणि आता सिम्बॉलिकली हे टेबलावर ज्या अर्थी उभं राहत आहे त्या अर्थी त्यातली सगळी आर्ग्युमेंट उभी राहणारी आहे. आता ते त्याचं म्हणजे डिझाईनच असं आहे की निकष काय आहे. बाह्य डिझाईन जसं आहे तसं अंतर्गत डिझाईन सुद्धा पुस्तक निर्माण करताना ते टेबलावर कुठल्याही उभं राहिलं सामग्री उभी राहिली तर असं आपण विषयाला तोंड फोडलेलं आहे. आता आपण थोरात सरांनाच विचारूया. अजून पुस्तकं त्यांनी थोडस विवेचन करावं पण ते फार गांभीर्याने करू नये. थोडक्यात करावं हा म्हणजे गांभीर्याने करू नये यात ते आलंच ना. त्यांनी आम्हाला सांगावं की हे पुस्तक म्हणजे काय आहे. कारण हे आता आम्ही पहिल्यांदाच बघतोय पुस्तक रूपाने. एक वाचलेले नाही मी पाहिले म्हणजे नाही त्यांनी मला पाठवलं होता अनुक्रमणिकेची पानं ती मी पाहिलेली आहे. तर आता त्यांनी सांगावं की नाही काल या कार्यक्रमाविषयी चर्चा झाली. त्या चर्चेमध्ये असं ठरलं की गंभीर असं विवेचन कोणीच करायचं नाही. म्हणजे थोरातांनी पण करायचं नाही आणि पाटणकरांनी पण करायचं आणि माळच्यांनी करायचं बाकीच्या लोकांनी केलं तर चालेल. हां पण एक अनौपचारिक गप्पा मारायच्या पुस्तकाच्या निमित्ताने त्यामध्ये आपल्यापैकी बहुतेकांचा सहभाग आहे. उदाहरणार्थ मिलिंद माळशे आणि हरिश्चंद्र थोरात या दोघांनी घातलेला एक वाद त्याचा एक भाग हा लेखकाच्या लेखकत्वाविषयी. त्यामुळे संपूर्ण पुस्तकाबद्दल माळशे काही बोलले नाही तरी त्यांना लेखकाच्या लेखकत्वाविषयी बोलता येईल खात्रीने अशी एक जागा आहे. या वादामध्ये पुन्हा पाटणकरांनी पण भाग घेतलेला होता. त्यामुळे वाद सुरू केला तर पाटणकर वाद संवाद असं आपण म्हणूया. त्यामुळे किती मोठ्याने बोलायचं वगैरे काय ठरलं नाही. नाही तुमच्या नेहमीच्या आवाजामध्ये त्या पुस्तकाबद्दलचं विवेचन जर मी केलं तर मग वाचकांनी वाचक पुस्तक उत्सुकता त्यांची अधिक वाढवावी अशा तऱ्हेच विवेचन तुम्ही करा. कारण ते प्रकाशाकडे उपयुक्त आहे. प्रकाशाकडे तर कमी गंभीरपणे दोन तीन गोष्टी सांगतो. त्यातली पहिली गोष्ट अशी की माझी मागची दोन तीन पुस्तकं ही फार मोठ्या प्रमाणात कथनात्मक साहित्य कृतींवर रोखलेली कादंबरी विषयी किंवा कादंबरी साहित्य प्रकार किंवा देशवरी पुरुषोत्तमराव बद्दल हे पुस्तक कथनात्मक साहित्य रोखलेलं नाही. आणि त्यामुळे या पुस्तकाचं नातं माझ्या अगदी पहिल्या पुस्तकाशी म्हणजे साहित्याच्या संदर्भाशी आहे असं आपण म्हणतो. योगायोगाने असं होत केलं की समीक्षा किंवा कथनात्मक साहित्य याच्याशी संबंधित असलेले लेख पुस्तकाचे एकत्र होत गेल्याने थोडे सैद्धांतिक अंगाने केले होते ते लेख आपोआप राहत शिल्लक राहत.
आणि हे जे शिल्लक राहिलेले लेख आहेत त्या लेखांमध्ये प्रामुख्याने समाज साहित्य आणि संस्कृती यांच्यात परस्पर संबंध जे आहेत ते परस्पर संबंध वेगवेगळ्या पद्धतीने त्याची चर्चा करणारे त्याच्या विवेचनाच्या दिशा शोधण्याचा प्रयत्न करणारे असे बरेचसे लोक याच्यामध्ये एकत्र आलेले आहेत. आणि त्यामुळे माझ्या स्वतःच्या दृष्टिकोनातून या पुस्तकाचं जे विवेचन आहे हा या प्रकारचं लेखन लिहिणारा लेखक म्हणून माझा पुढचा टप्पा आहे असं म्हणता येईल. सुरुवातीला मी त्याच्याबद्दल फार निकडीने कॉन्शियस नव्हतो. तो नंतर उत्तरोत्तर मी या दृष्टिकोनातून अधिक कॉन्शियस होत गेलो आणि जाणीवपूर्वक समाज साहित्य संस्कृती यांचे परस्पर संबंध तपासू लागले. आपल्याला असंही म्हणता येईल आणि खरं म्हणजे माळशे सर असं अजूनमधून म्हणत असतात की हा एक कल्चर स्टडीज आहे. तुम्ही जे काय करायचा प्रयत्न करताय ते कल्चर स्टडीचाच एक प्रकार आहे. तर अगदी कल्चर स्टडीमध्ये अनेक खूप वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी येऊ शकतात. व्यापक आहे, खूप व्यापक अर्थाने संस्कृती अभ्यासाचा प्रकार आहे किंवा साहित्याचं समाजशास्त्र थोडंसं याच्यामध्ये आलेलं आहे. सांगो पांग नीट मांडणी नसली त्या दिशेने पावलं टाकण्याचा मी प्रयत्न करतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि जी मी या पुस्तकाच्या प्रास्ताविकात सांगितलेली आहे की इथे सांगायला काय हरकत नाही हे बहुधा सध्याचं एकूण वातावरण पाहता हे पुस्तक तुम्ही वाचेल असं मला वाटत. नाव तर त्याचा विशेष काही उपयोग आहे असं म्हणता आणि त्यामुळे मी आमचे प्रकाशक मित्र पाटील यांना असं सांगत होतो की या पुस्तकाचं नाव निरुपयोगी निबंध असं ठेवावे. म्हणजे ते कुणालाही वाचायला नको आहे, कुणाचा पण काहीही उपयोग होणार नाही असं हे पुस्तक आहे. त्यामुळे निरुपयोगी निबंध हे नाव ठेवा. पण ते येशू पाटील यांना बरं वाचलं नाही. मला एका पुस्तकाची आठवण झाली त्या निमित्तानं आता जे निरुपयोगी म्हणत आहेत त्यावरून बर्ट्रांड रसेल याचं अनपॉप्युलर रसेल त्याला प्रकाशकांनी सांगितले याला काही पॉप्युलॅरिटी नाही त्या पॉप्युलॅरिटी नाही तर अनपॉप्युलर रसेल त्याचं नावच अनपॉप्युलर रसेल असं ते एवढं गाजलं. तसं आम्ही अशी इच्छा व्यक्त करतो की थोरात सरांचं हे पुस्तकही निरुपयोगी निबंधांचं असंच गाजलं. त्याच्यासाठी त्याचं शीर्षक निरुपयोगी निबंध पाहिजे होतं ना. त्यांनी अतिशय गंभीर असं पण भान वगैरे असं सुरुवातीला आज कंसामध्ये निरुपयोगी निबंध असं जर केलं असतं थोडस झालं असतं ठीक आहे. मूल्यभानाची सामग्री पुढच्या त्याच्या पुढच्या एडिशन मध्ये आता आपण कंसात टाकायला सांगतो म्हणजे एवढाच बदल करायचा दुसऱ्या आवड दुसऱ्या आवृत्तीत काय सध्या मूल्याविषयीच वातावरण हे लोक साशंक आहे मूल्याविषयी. पूर्वी इंग्लिश मध्येही असा शब्द होता एक्सिओलॉजी मूल्य मीमांसा. आज इंग्लिश मधनही तो हद्दपार झालेला आहे. कोणी जवळपास बहुतेक इंग्रजीच्या प्राध्यापकांना माहित नाही तो फक्त फिलॉसॉफीच्या प्राध्यापकांना आणि तेही जरा सिनियर प्राध्यापकांनाच तो माहिती आहे. पूर्वी हा शब्द वापरला जातो एक्झिओलॉजिकल अनालिसिस किंवा एक्झिओलॉजी मूल्य मीमांसा आणि ते दोन अंगाने तो वाढत गेला. एक सौंदर्यशास्त्र म्हणजे सौंदर्य मूल्य आणि दुसरा नीतीमूल्य किंवा एथिक्स आणि इस्थेटिक्स यांना तो एकत्र आणणार असे जे क्षेत्र होतं त्याला एक्झिओलॉजी म्हणायचं पूर्वी. पण आता तो फिलॉसॉफीमधनंही जवळपास म्हणजे
इंग्लिश स्पीकिंग वर्ल्ड मधून हद्दपार झालेला असाच शब्द आहे. आणि मूल्य या गोष्टीविषयीच भौतिक वातावरण जर आपण पाहिलं तर साशंकता खूप लोकांच्या मनात मूल्य पोस्ट मॉडर्न वगैरे असं विश्व जे आहे मूल्य येत नाही आहे. मूल्याविषयी बरेच प्रश्न असं की नाही बरोबर, पण मूल्यांविषयीच्या शंका मूलभूत शंका आहे. मूल्य अशी काही आहेत का याच्याविषयी जर शंका असते काय चर्चा करणार त्याच्याविषयी. आपल्याला असं म्हणत आहे की मूल्यांची ऐतिहासिकता अधोरेखित होते आणि त्यामुळे मूल्य बदलतात असं गृहित धरलं जातं. कुठलाही मूल्यांचा संच अंतिम नाही असं गृहित धरून मूल्य आणि त्यामुळे एका बाजूने आपल्याला या गोष्टी मान्य करणं गरजेचं आहे. मूल्यांची सापेक्षता हा आजचाच हे आहे असं नाही. काय म्हणता येईल मूल्य थोडंसं म्हणाल तसं ऐतिहासिकता त्यांची याच्यावर आता थोडं जास्त लक्ष. पण काल परवापर्यंत बदलाच्या शक्यता गृहीत धरल्या होत्या मूल्यांच्या. बरं, पण आता मूल्यांच्या अस्तित्वावर शंका यायला लागली. ते हा महत्वाचा हा महत्वाचा आहे. म्हणजे आता जवळजवळ आपण शेवटापर्यंत आले की काय या सगळ्या याच्यामध्ये डिस्कशन म्हणजे या सगळ्या चर्चेमध्ये इथपर्यंत शंका यावी असं इतकं लोकांचं विवेचन आहे. त्यामुळे मी सरांना असं म्हटलं होतं की माझे जसे निरुपयोगी निबंध असं सरांचं एक हे होतं तसं मी म्हटलं सामग्री असा शब्द वाचण्यापेक्षा संचित असा शब्द दिला असता तर जरा जास्त बरं झालं असतं. कारण सामग्री ढोबळपणे म्हटल्यानंतर आपल्याकडे त्याला एक हा वेगळा अर्थ आहे पण त्या आडगळीपेक्षा संचित बरं हे मला अभिप्रेत होतं. त्यामुळे म्हटलं असे जरा ते जास्त बरं होतं. आणि सर म्हणतायत त्या बदलाच्या कारण शेवटी बदलाच्या या आपल्याला भविष्यात बघण्यापेक्षा ऐतिहासिकतेमध्ये जास्त खुणा स्पष्ट दिसतात. संचितामध्ये ती ऐतिहासिकता स्पष्ट असते. त्यामुळे म्हटलं की संचित जर असतं तर जास्त बरं झालं असतं. पण सर म्हणतात त्यातली मटेरियलिटी मला जास्त अधोरेखित करायची होती. पण प्रॉब्लेम आहे की वीट नाही वापरली तरी वीट असू शकते. विटेने घर बांधता येतं. वीट न वापरताही दगडाचा वापर करून घर बांधता येतं किंवा दगड न वापरताही आणखीन काही वापरता वापरून घरही बांधता येतं. त्यामुळं त्या वीट असण्याच्या मटेरियलला तसा अर्थ प्राप्त होत नाही. पण संचिताला मात्र काहीतरी निश्चित अर्थ असतो असं मला वाटतं. संचित म्हणल्यानंतर एक भविष्य आणि सगळं संस्कृती आणि एकूणच भविष्य बरोबर संकेतात काय लिहिले बरोबर भूतकाळाकडे तोंड केल्याशिवाय तुम्हाला संचिताबद्दल काही. पण आता मला वाटतं सर आपण भूतकाळाकडे सातत्य म्हणजे साहजिकच आहे की प्रेझेंटचा अर्थच म्हणत भूतकाळाच्या अन्वयार्थाशिवाय शक्यच नसतो. त्यामुळं भूतकाळाकडे लक्ष न देणे हा काय त्याच्यावर तो उपाय नाही. उपाय नाही. त्यामुळं भूतकाळाचं विश्लेषण आपण करायला त्यांना करायलाच पाहिजे. आपण त्याची साधनं जी आहेत ती साधनं त्याची जी सामग्री आहे ती सामग्री परिहार्यपणे भूतकाळाचं असं काही नाही अजिबात नाही. म्हणून मग ते आपण संचित म्हटलं ना की मग ते आपली सगळी सामग्री बरोबर आहे. पण त्याच्या आधीचा शब्द आहेच ना त्याला जपणारा मूल्यभानाचा असल्यामुळं त्याच्यावरती आपसूक एक सातत्यानं हे राहतोच अंकुश असा राहतोच की आपण काय निवडतोय हे त्या भानामध्येच अध्यारूत असल्यामुळं. मी आता यशू पाटलांना अशी विनंती करेन की या पुस्तकाची तीन नावं आहेत. पहिलं नाव मूल्यभानाची सामग्री, दुसरं नाव मूल्यभानाचं संचित आणि तिसरं नाव सामग्रीमध्ये एक सामग्रीमध्ये काय की ती सामग्री घेऊन पुढे काहीतरी घडण्याची एक संयोजन आहे निर्मितीच्या शक्यता त्याच्यामध्ये. संचितामध्ये कदाचित ते आता संचित थांबलेलं आहे की काय असं पण एक निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सामग्रीमध्ये तो भविष्याचे हे आणि दुसरं म्हणजे त्यातला एक सेक्शन जो आहे आधीच्या म्हणजे आपल्या पूर्वसुरींची आणि
समकालीन समीक्षेची समीक्षा हा एक मला खूप इंटरेस्टिंग वाटलेला की म्हणजे त्याच्यामध्ये सरांनीच खरं तर त्याच्यावर बोलावं की राबा पाटणकर असो किंवा वालव कुलकर्णी यांचा एक म्हणजे मराठी समीक्षा म्हटल्यानंतर ही नावं आपल्याला अगदी लगेच अपरिहार्यपणे अगदी आठवावीत असं एक हे तर त्यांच्याबद्दल बोलावं असं नेमकं म्हणजे कुठल्या याच्यातून त्या म्हणजे नेमके ह्या सगळ्या समीक्षेची समीक्षा हा भाग तुमच्या एकूण याच्यामध्ये निकड त्याची ही कशी त्याच्यामध्ये अजून नाव आहेत बरं का विंदा करंदीकरांच्यावरती लिहिले सुधीर रसाळांवरती पुन्हा गोमा पवार पण त्यात सर्वसाधारणपणे लिहिताना माणूस आपल्या अगोदर लोकांनी काय करतात आपल्या आजूबाजूचे लोक काय करतात आपण काय करायचंय आपण काय करायचं याचे निर्णय आपल्या आजूबाजूचे लोक काय करत असतात याच्यावर आणि अगोदरच्या लोकांनी काय सांगितलं याच्यावर फार मोठ्या प्रमाणात अवलंबून असेल आणि त्यामुळे त्याची सतत आपण तपासणी किंवा उलट तपासणी करत राहावी असं मला वाटत होतं आणि त्याच्यातून मग ते समीक्षेवरती समीक्षा वगैरे असा प्रकार येत गेला आणि त्याच्यातली काही जी मंडळी आहेत ती खरं म्हणजे लिहिणारा माणूस म्हणून माझ्यावरती खोलवरचा परिणाम करणारी मंडळी आहेत आणि उदाहरणार्थ पाटणकर सरांचा खोलवरचा परिणाम माझ्या लिहिण्याचा याच्यावर झालेला आहे तरी पण आपण आजूबाजूच्या भोवतालच्या पाटणकर म्हणजे राबा पाटणकर तरी पण चिकित्सा व्हायला पाहिजे असं मला वाटत होतं त्याच्यातून ते येत हे सगळं सांगण्याच्या अगोदर एक गोष्ट मला सांगायला हवी होती मी आता थोडी उशिराने सांगतो की ही की माझं हे पुस्तक मी आमचे मित्र प्राध्यापक डॉक्टर वसंत पाटणकर आणि प्राध्यापक डॉक्टर मिलिंद माळशे या दोन मित्रांना अर्पण केलेलं आहे आणि ते अर्पण करताना मला फार बरं वाटतं याचं कारण असं की गेली एक 20 वर्ष तरी आम्ही एकमेकांच्या संदर्भात लिहितोय आवाज नाजूक आहे त्याला काय करणार हा पण एकमेकांची दखल घेतली तो अनेकदा हे जण एकत्र आलेले दहशतवादी आहेत असे देखील आरोप चौकडी होती आणि खरं म्हणजे कुठल्याही सेमिनारला तीन दिसले आम्ही की ते लोक संशयाने बघायला लागले सुधीर पानसे पाते आणि मी पी असं आम्हाला तिघांना म्हटलं जायचं ते पी तीन पी तसं नंतर पण माझा एक संस्कार यांच्यावरती झालेला आहे खोलवरती तो म्हणजे लेखनाच्या वरती म्हणजे शुद्ध लेखनाच्या आणि त्यामुळे मला एक आठवण आता झाली आहे ती आपली सांगणार आणि ती आठवण अशी की सुरुवातीच्या काळात अद्भुत हा शब्द नेसेसरी आणि अद्भुतपणे लिहित असत म्हणजे तो भू रसू आहे की दीर्घ आहे हे ज्याने त्याने जाणून घ्या अशा पद्धतीने पण आता त्याने त्याच्यावर हळूहळू माणसं सुधारणा होत जातात पाटणकरांनी मला शुद्ध कसं लिहायला पाहिजे हे शिकवलं आणि माझे आणि भाषा विज्ञान यांचा परस्परांशी संबंध असल्यामुळे त्यांनी हळू काय नाही शिकलं लिहिलं तरी चालेल नेटिव्ह स्पीकरला आणि नेटिव्ह रायटरला ते करण्याचा पूर्ण अधिकार आहे नियम मोडणे तोडणे हा आपला पूर्ण अधिकार आहे वसंत पाटणकर हे तसे शुद्धीकरणवादी आहेत शुद्धीकरणवादी आहेत उदाहरणार्थ माझ्या बोलण्यामध्ये एक असं हे यायचं तिथे अनेक लोक होती असं कसं लोक लोक
अनेक लोक होते हे बरोबर आहे, अनेक लोक होती असं म्हणून झालं. तर मग माझ्या असं लक्षात आलं की माझ्या आईच्या फॅमिलीमध्ये तो शब्द अशा तऱ्हेने वापरला जायचा, वडील नसतात वापर पण तो वापरला जायचा. मग त्या डायलेक्ट मध्ये तो आहे शब्द आणि तो माझ्या इडिओलॉजी मध्ये आला. काय बिघडलंय? बिघडलं काय नाही. मग आपण स्टँडर्ड त्याला जरूरच असं म्हणावं की केस दुसरं असं आहे की आता काही वर्षांनी मी आली हे होणार आहे कोल्हापूर मध्ये लोक त्या पद्धतीने हा लिहित असतो खाजगी लेखक केवढं गोड वाटत. मी वाचलो सर, वाचलं. मी जरा पूर्वपक्ष अधिक स्पष्ट मांडतो पाटणकरांचा की हे तुम्ही तुमच्या डायलेक्ट मध्ये करा, पण तुम्ही प्रमाण वापरामध्ये हे तुम्ही आणू नका. अधिक मोकळी करावी, अधिक मोकळे धक्के द्यावेत. ते फक्त कवींनीच द्यावेत असं नाही, गद्य लेखकांनी पण द्यावेत असं तुमचं म्हणणं. घेतल्या जाते, केल्या जाते वगैरे प्रमाण मध्ये पण कदाचित प्रमाण भाषा असेल ना. ही प्रमाणिकीकरणाची प्रक्रिया कशी होते हे सांगणं जरा अवघड आहे, पण होईल एक प्रमाण पुढे. आज ते प्रमाण नाही, तुमची दादागिरी मान्य झाली तर होणार. आता एकूण शुद्धलेखनाच्या नियमांबद्दल पाहिलं तर थोडे बदल. नाही असंच आहे ना की तुम्ही भांडकळणच नको. तेच नियम असतात असं नाही. हा प्रागा आहे तुमचा, माझा नाही. हा माझा नाही. एकूणच आता जो काही बदल करू पाहणार आहे ते या पद्धतीने महामंडळाकडे तुम्ही रस्व दीर्घ भांगड काढूनच टाका ना, दीर्घ ठेवा म्हणजे किंवा रस्व ठेव किंवा कसंही गेलं तर चालेल. रस्व दीर्घ जर काढूनच टाकायचं असेल तर सगळं दीर्घ रस्व दीर्घ कशाला, ज्याला पाहिजे तसं त्यांनी द्यावं. चिन्ह ठेवायचंच नाही ना, चिन्ह ठेवावं लागणार. इकाराचं तर चिन्ह, उकाराचं तर चिन्ह ठेवावं लागणार. हो पण त्याचा प्रत्यक्ष उच्चार कसा करावा. एक बोल ना, चालेल बोल कसं. रस्व आणि दीर्घ अशी दोन चिन्ह ते लोकांना माहित नाही, पण उदाहरणार्थ रस्व रू आणि दीर्घ रू हे वेगळे असतात हे अजून माहित नाही लेखनामध्ये. खूप लोकांना काही अरुण रू दीर्घ लिहितात म्हणतात ना. अरुण आवडला असेल तर हे काय तू करतोयस अरुण असं म्हणतात सुद्धा. ठीक आहे, ते का टाकलं हे राहुलचा प्रश्न. राहुल आणि गजानन या दोघांना काहीतरी अत्यंत गंभीर असं सांगायचं. प्रश्न विचार. राहुलने सुरुवात केलेलीच आहे, संचिताने सुरुवात केली, आता गजाननने करावी असं. माझं तसं छोट्या घेणे टिपण होत, ते तशी परवानगी दिला तर मी वाचतो. फेसबुकवरती पण कसलं वाचतोय विचार आम्ही वाचू. हे बघ, हा वाचनाचा कार्यक्रम नाही, पण शेवटी परत यातलं एक चॅप्टर वाचतो म्हणायला चोळीस नाही शब्दामध्ये छापताय. पण तू आता काय ते त्याचा गोश्वार सर सर मग असं म्हणलंय की तुम्हा तिघांनाही दहशतवादी त्रिकूट असं सुरुवातीच्या काळामध्ये जरी मानलं तो एक जाणीवपूर्वक केलेला हल्लाबोल सुद्धा असू शकतो. कारण एक वातावरण समीक्षा व्यवहारामध्ये देशीवादी वळणाचं देशीवादी असलेलं पसरलेलं होतं आणि त्याला तुम्ही कुठेतरी छेद देत होता.
ते उभे आडवे छेद होते आणि खूप गांभीर्याने ते छेद तुम्ही देत होता. उभे आडवे होते आणि पण उत्तरोत्तर तुम्ही काय म्हणताय हे मात्र गांभीर्यानं घेतलं गेलेलं आहे आणि सरांचं हे तसं सांगव पुस्तक आहे आणि सातत्याने हलगर्जीपणाने विधान करण्याची शेरेबाजी करण्याची जी एक 40-50 वर्षामध्ये मराठी समीक्षा व्यवहारामध्ये एक वातावरण उभं राहिलेलं होतं आणि त्या उभ्या राहण्यामध्ये एक मोठा संच होता आणि सर त्या सगळ्या शेरेबाजी प्रकरणाला अत्यंत गांभीर्याने आणि अर्थपूर्ण पद्धतीने प्रतिक्रिया देण्याचं काम त्यांच्या पहिल्या लेखनापासून केलेलं आहे. गेल्या 25-30 वर्षापासून सर सतत सलग लिहित आहेत आणि ते लिहिणंच एकत्रित ह्या सगळ्या ग्रंथांमधून आलेलं आहे. आज ह्याच ग्रंथाच्या पाठीमागे आगामी पुस्तकांची सुद्धा काही नावांचा उल्लेख आहे आणि मला उत्सुकता आहे की आता हे सगळं ज्यावेळी एकत्रित येणार आहे आतापर्यंत आलेलं काम सुद्धा अत्यंत महत्वपूर्ण आणि मराठी समीक्षा व्यवहाराला चिकित्सकपणे विश्लेषण पद्धतीनं प्रतिक्रिया द्यायला पाहिजे ही एक रेष ओढून ठेवलेली आहे सरांनी आणि आत्ता तर त्याचा परिणाम वर्तमान व्यवहारावरती आहेच पण त्याच्या एकूण कामाचा इथून पुढच्या भविष्यकाळातील मराठी समीक्षा व्यवहारावरती सुद्धा एक प्रभाव आणि परिणाम राहील. ह्या सगळ्या त्याचा तो प्रभाव आणि परिणाम राहण्याच्या सगळ्या शक्यता त्यांच्या लेखनामध्ये आहेत आणि त्या शक्यता दृढ करण्याचं काम मूल्यवानाची सामग्री करेल असं मला नक्की वाटतं. बरेचदा हा मुद्दा एक जो आहे तो मला महत्वाचा वाटतो की बरेचदा समीक्षेची एक लाईन किंवा एक परंपरा निर्माण होण्यासाठी आधीचे लोक आहेत त्यांचा अचिकित्सक स्वीकार करून ती परंपरा दृढ करण्याचं काम करणारे समीक्षक असतात आणि कधीतरी त्या परंपरेला छेद देऊन अचिकित्सक हे सगळं जे आहे ते बाजूला ठेवायचं, चिकित्सकपणे त्या सगळ्या गोष्टींना प्रश्न विचारणं हा जो एक महत्त्वाचा भाग आहे त्यातून नव्या परंपरा निर्माण होतात. त्यामुळे हा खूपच एक महत्त्वाचा भाग आहे सरांच्या एकूण समीक्षेबद्दल आणि त्यातलं मूल्यभानाची सामग्री यातून जरा म्हणजे समीक्षेच्या प्रांताच्याही अधिक अधिक म्हणजे ज्याला आपल्याला म्हणता येईल एकूण जीवन व्यवहाराच्या बाबतीत सुद्धा त्याच्यामध्ये जास्त विषय आलेले आहेत जे फक्त साहित्य व्यवहार याच्याही पुढे थोडंसं मूल्य चिकित्सा एकूण ओव्हरऑल जीवनमूल्यांच्या चिकित्सेबद्दल सुद्धा बऱ्याच गोष्टींचं सूचन याच्यामध्ये झालेलं आहे. ही एक महत्त्वाची गोष्ट वाटते. उदय खरं म्हणजे या सगळ्या पुस्तकाच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये फार मोठ्या प्रमाणात सहभागी होता त्यामुळे त्याला याबद्दल काय आहे म्हणजे शैलेश आणि मी आम्ही दोघांनी हे पुस्तक ची सूची बनवायचं काम शेवटच्या करायचं होतं. सूची बनवणं म्हणजे जरा तसा एक्सरे काढल्यासारखं थोडस काम होतं आणि तेव्हा आमचं आता असं की पुस्तकावर बोलायचं असं असं ठेवूया नको आपण गप्पा असते तर एक पुन्हा पुन्हा आलेल्या काही गोष्टी होत्या त्यातल्या एक 3-4 मी त्या नोंदींमध्ये तो त्याचा हे समावेश केला. तो तिथं एक आंतरविद्याशाखी होता हा त्यातला सगळ्यात पुन्हा पुन्हा येणारा भाग होता जो थेटपणे आंतरविद्याशाखीय वगैरे असा उल्लेख नसतानाही तो वेगवेगळ्या ठिकाणी ती त्या एका त्याची उपस्थिती जाणवली. दुसरी सामाजिकता हा दोन टर्म ज्या आहेत त्या आम्ही जाणीवपूर्वक त्या याच्यात समाविष्ट केल्या सूचीमध्ये समाविष्ट केल्या आणि जवळजवळ सगळ्या पुस्तकाला बांधणारं एक सूत्र त्या आंतरविद्याशाखीयतनं शाखेतनं दिसतं. फक्त साहित्याचं असं नाहीच राहते हे खरं आहे. सगळ्यात आपण पुस्तकावर असं थेट बोललं की जरा अवघडल्यासारखं होतं असं तसं नको करायला असं मला वाटतं. मला एक फक्त थोडं तिघपणित आहात म्हणून असं चर्चा करायला हरकत नाही. सरांच्या सगळ्या याच्यामध्ये हल्ली ट्रेंडमध्ये विशेषतः इंग्रजी साहित्याचा अभ्यास करणाऱ्या किंवा समाजशास्त्राच्या सुद्धा थिअरीच्या एकंदर वर्तुळामध्ये जे फार लोकप्रिय अशा स्वरूपाचं जे संभाषण आहे पर्टिक्युलरली पोस्ट मॉडर्निस्ट वगैरे मंडळींचं हे सर्वसाधारणपणे तुम्ही टाळण्याकडे कल आहे. त्यापेक्षा वेगळी पर्यायी मंडळी जी आहे त्या मंडळींचं काय म्हणूया त्या मंडळींना अधिक तुम्ही आपलंसं करताना दिसत. त्या माग काय नेमकं हे आहे हे जरा जर का नाही सगळ्यांनी म्हणजे मागच्या सरांनी सुद्धा त्यांनी जरा जरा हे केलं का अशी ठिकाणीपेक्षा मला माझं असं स्वतःचं रिडिंग आहे सरांचं की गजाननजी
सरांच्या बद्दल जे काही बोललं त्याच्यामध्ये आपल्याला आणखीन थोडंफार निश्चितपणे ॲड करता येईल. ते म्हणजे एक तर मग अशी सातत्यानं 30-40 वर्ष लिहिण्याच्या प्रक्रियेबद्दल गजानन बोलला आणि ते जास्त प्रकर्षानं अधोरेखित केलं पाहिजे. कारण शैलेशने पण सांगितलं आणि गजाननच्या पण याच्या विश्लेषणामध्ये आलं होतं की समीक्षेला नंतरच्या काळात गर्दीच्या समोर भाषण देण्यापत आणि त्यांच्या नेणिवेला जाणिवेला थेटपणे फक्त शब्दांच्या जंजाळ्यातून प्रभावित करण्यापर्यंत समीक्षा येऊन ठेपली होती. आता ही समीक्षा साहजिकच समीक्षा राहत नाही, ते काहीतरी गर्दीला आपल्या बाजूला वळवून घेण्याचंच काम चालतं आणि साहजिकच त्याचे संस्थात्मक राजकारण पण मोठं आहे. सरांनी हे सगळं टाळून लिहिण्याकडं कटाक्षाने लक्ष दिलेलं आहे आणि लिहिणे आणि लिहून आर्ग्युमेंट करणे हे आधुनिकतेचं महत्त्वाचं एक महत्त्वाचं मूल्य असं मला समजतं. आणि आपण जेव्हा लिहून हे करतो त्यावेळी आपण आपल्याच वैयक्तिक काय आपल्या सगळ्याच पसाऱ्याला लोकांच्या समोर चिकित्सेलासुद्धा थेटपणे ठेवत असतो. कारण ते 25 वर्षानंतरसुद्धा जसे तसे उपलब्ध असतं. बोलले गेलेले भाषणात दिलेले शब्द तसे कधीच उपलब्ध नसतात. ते मी कधीच बोललो नाही किंवा माझ्या बोललेल्याचा विपर्यास केला दुसऱ्या क्षणी बोलणे पण ते सगळं ठेवलेलं आहे. पण ही जी लेखनाची परंपरा आहे शिस्तीनं लेखन करण्याची जी परंपरा आहे ती मला अधोरेखित करावी वाटते. मगाशी आता उदय जे बोलला त्याच्यामध्ये पोस्ट मॉडर्निस्ट पेक्षा इतर जे काही इतर वेगळ्या धाटणीचे जे काही समाजशास्त्रज्ञ आहेत किंवा इतर जे काही महत्त्वाचे थेरेटिशियन्स आहेत त्याच्याकडे सरांचा जो कल आहे तो मुख्यतः म्हणजे सरांच्या लेखनामधला सर्वात महत्त्वाचा स्थायीभाव हाच आहे समीक्षेमधला की आपण जी थेरी वाचतो आपण जे सिद्धांत वाचतो ते कटाक्षानं आपण ज्या समाजात राहत असतो त्याला लावून दाखवता आले पाहिजे. हा जो सरांचा अजिबात नाही यांत्रिकपणे अजिबात लावून दाखवतो लावून दाखवण्याचा सरांचा जो अंगभूत काय म्हणायचं एक हे आग्रह आहे तो या पाठीमागे सातत्यानं कार्यरत असावं असं मला वाटतं. कदाचित त्यांच्या चिकित्सेचा जो दुसरा भार आहे तो त्यांनी जो सिद्धांत मांडलाय तो सातत्यानं कधीही लावून दाखवला नाही याच कारणामुळे तो त्यांच्या सर स्वतः त्या चिकित्सेकडे वळले असं मला वाटतंय. कारण साहजिकच एक प्रवाह काय कशाचा तरी आग्रह धरत असताना सिद्धांतिक पातळीवरती आणि त्याच्या प्रत्यक्ष ॲप्लिकेशनच्या पातळीवरती तर तो त्याच्या प्रत्यक्ष ॲप्लिकेबिलिटी आणि त्याच्या थेरीच्या बिल्डिंगमध्ये कसलाही संवाद नसताना तो ज्या पद्धतीनं प्रभावी ठरतोय ही गोष्टच मुळात खरं म्हटलं तर कुणालाही काय म्हणे आपण अस्वस्थ करणारी गोष्ट आहे. अनेकांना ते अस्वस्थ करत नाही आणि त्या दिंडीमध्ये जवळजवळ सगळेच सामील होत आहेत ती जवळजवळ आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट आहे आणि ती खास करून पुरोगामी महाराष्ट्रामध्ये तर ती जास्तच स्पष्टपणे जाणवते. जिथे अशा पद्धतीचे अँटी सिस्टमिक डिस्कोर्स खूप वेगाने वेगळ्या अर्थाने सुरू झाले वेगळ्या धाटणीवरती उभे होते आणि ते खूप जैविक होते. सर ज्या पद्धतीचा आग्रह सातत्यानं धरतात की इथल्या कॉन्टेक्स्टमध्ये इथल्या परिप्रेक्ष्यामध्ये म्हणजे सरांचं बाकीचं रिडिंग काय किंवा म्हणजे इंटरनॅशनल लेवलच्या कुठल्याही समाजशास्त्राचं रिडिंगसुद्धा ते ज्या पद्धतीनं मर्यादा आणि त्यांच्यामधल्या शक्यता अधोरेखित करण्याचं त्यांची जी काही हे दिसते निवडीमध्ये ती हेच अधोरेखित करते की कदाचित भारताच्या संदर्भात ह्या शक्यता म्हणजे ह्या मर्यादा शक्यतांचा अधोरेखन ते सातत्यानं करताना आपल्याला दिसत आहेत. आणि मला वाटतं की कुठल्याही समीक्षकालाच नव्हे तर कुठल्याही साध्या सुध्या माणसाला सुद्धा ही लावून दाखवण्याची वृत्ती जी आहे ती सातत्यानं बाळगली. मी त्याला तो काय मेकॅनिकली पॉझिटिव्ह विजन नाही आहे डेफिनेटली किंवा कार्यकारण भाव तर अजिबातच नाही पण त्याच्यामध्ये सर्जनाच्या अपरिमित शक्यता सातत्याने सरांनी ठेवलेली आहे. कारण तो डिस्कोर्स म्हणजे त्या समीक्षेचा आणि त्या संदर्भांचा जरी डिस्कोर्स आपण बघितला तर इतका तो अनेक लक्ष्य आहे की त्याच्यातून इथून पुढच्या समीक्षेच्या पण खूप शक्यता सातत्याने उभ्या राहताना दिसतात. आता त्या करत असताना आपण लिहिलं पाहिजे हेही त्यांचा आग्रह असतो. कारण ती एक नीट मांडणी करण्याची ही आहे. आणि मला वाटतं हे माझ्या प्रश्न मी तुझ्या ज्या प्रश्नाचं दिलं ते माझ्या पद्धतीने असं सरांना समजून घेत होतो. आणि हा सगळ्यात महत्त्वाचा दोष आहे किंवा काय अशा पद्धतीने मला मला वाटत नाही. हा त्यांनी केलेली ध्यानपूर्वक केलेली निवड आहे की ती निवड अत्यंत मूल्ययुक्त आहे ह्यावर माझा संपूर्ण विश्वास आहे. त्याबद्दल काही खात्री नाही मला फक्त असं उत्सुकता अशी की
नुसतं आपल्याला हे प्रचलित आहे की बाबा आपल्याकडे शेरेबाजी प्रचलित होती आणि त्या बदल्यात सरांनी एक डिस्कोर्स आणला हे जितकं खरं आहे तितकंच आणखीन दोन तीन मला हे दिसतात. एक जे हे दोघं इथं आहेत अनालिटिकल फिलॉसॉफी किंवा अनालिटिकल सौंदर्यशास्त्र जे काय त्याचा पण जो काही प्रभाव आधीच्या सगळ्यांच्यावर की ते कितपत किती ह्यात आलं होतं किंवा काय हे माहीत नाही ते थोडंसं ज्याला काय म्हणूया समाजापासून काहीसं दूर होतं दूर होतं. तर तेही म्हणजे नुसताच शेरेबाजी किंवा आपल्याला साठोत्तरी मंडळींच्या समीक्षेचा हे दिसतं की नाही ते त्यांच्या विरोधात म्हणजे त्याच्यापेक्षा वेगळं आणि अतिशय हे दिसतं तसंच नाही तर समीक्षेत जे गंभीरपणे चाललेलं होतं म्हणजे किंवा ती मंडळी काही गंभीर नव्हती अशातला भाग नाही तर त्याच्याही मर्यादा ओलांडण्याचं जे काही ह्या नव्या डिस्कोर्सने काम केलं ते मला अधिक अर्थपूर्ण वाटतं. म्हणजे आता सौंदर्य मीमांसेचा वाचन ते काही करून पाहतायत ते मला अधिक कारण ही फेज त्यांनी आताच उल्लेख केला की राघव पाटणकरांचाही त्यांच्यावर प्रभाव आहे. आणखी एक नाव मी घेऊ इच्छितो आणि त्यांनी काही ठिकाणी ते घेतलेलं आहे मेकुरे यांचा प्रभाव आहे वैचारिकतेच्या दृष्टीने. मेकुरेगे हे अनालिटिकल फिलॉसॉफीमध्येच वाढलेले आहे आणि साहजिकच त्या प्रकारची विटगेन्स्टाईनचे च्या भूमिकेचं विशिष्ट मांडणी म्हणजे मी एका ठिकाणी असं म्हटलं की विटगेन्स्टाईनला अत्यंत टेम करून पाटणकरांनी मांडणी. विटगेन्स्टाईन हा अधिक रॅडिकल अशा तऱ्हेचा फिलॉसॉफर होता असं आता मानलं जातं. विटगेन्स्टाईन हा त्या अनालिटिकल फिलॉसॉफीचा चौकटीत बसणारा नाही फक्त फॅमिली रिझेम्बलन्स आणि असे दोन तीन कॉन्सेप्ट घेऊन राघव पाटणकर ते मांडत असत ते अत्यंत लिमिटेड आहे. विटगेन्स्टाईन हा अतिशय रॅडिकल फिलॉसॉफर आणि तो कुठल्याही चौकटीत बसणारच नव्हता. आणि रेगे सर जेव्हा व्याख्यानं देत असत विटगेन्स्टाईन म्हणून त्याची ऐकलेली आहेत इंग्लिशमधून ऐकलेली आहेत मराठी ते कुठेही असे त्याला चौकटीत बसवत आणि केवळ फॅमिली रिझेम्बलन्स आणि लँग्वेज टूल्स आणि या तऱ्हेच्या एक दोन तीन संकल्पनांच्या आधारे विटगेन्स्टाईनची मांडणी होऊ शकणार तेव्हा. आणि थोरातांनी जर जे सौंदर्य मीमांसेच्या मर्यादा म्हणून दाखवून दिल्या त्या तर आहेतच पण आधीच्यांची शेरेबाजी आणि विशेषतः ज्याला आस्वादक समीक्षा त्याचं क्रिटिक पाटणकरांनी सुरू केलेलं अतिशय सिस्टमॅटिक असं क्रिटिक ते होतं आणि अधिक गांभीर्याने आपण साहित्य घ्यायला पाहिजे. आस्वादक समीक्षकही गंभीर होते पण अभ्यास नव्हते असं असं म्हणते की ज्या तऱ्हेची स्कॉलरशिप समीक्षेला पाहिजे आणि इंटरडिसिप्लिनरी पाहिजे केवळ आस्वादाच्या अंगाने याची मांडणी होऊ शकणार नाही साहित्य समीक्षेची किंवा साहित्याच्या ग्रहणाची साहित्य आपण रिसीव्ह करतो या प्रोसेसची मांडणी केवळ आस्वादाच्या पाटणकरांनी अगदी स्पष्टपणे मांडलं ते त्याच्या तार्किक मर्यादा दाखवून दिल्या त्यांचा एक व्ह्यू हा त्यांनी जो तयार केला त्याचं क्रिटिक होणं साहजिक आणि तो व्हायलाच पाहिजे होता कोकणच्या 25 वर्षात तो झाला नाही येत होते तो क्रिटिक व्हायलाच पाहिजे. आस्वादक समीक्षेच्या बाबतीमधला विरोध जो काही होता तो त्याच्या त्यातल्या काय म्हणूया रोमॅन्टिसिझमचा त्यातल्या अतार्किकतेवर हे होता पण ते पण हिस्टोरिफिकेशन कडे वळत नव्हते असं त्याच्या शेवटच्या पुस्तकामध्ये आणि साहित्याच्याही पलीकडे गेले शिक्षणाकडे गेले म्हणजे अशा तऱ्हेची वाटचाल ही चालूच असते विचारवंतांची. तुम्ही बरोबर आहे 75 साली लिहिलेल्या पुस्तकाची समीक्षा थोडस 2005 साली करता ते साहजिक आहे व्हायलाच पाहिजे ती व्हायलाच पाहिजे ती झाली नाही हे मराठीचं जे काही साचलेलं पण आहे की त्याच छायेत वावरण्याचं एक सिक्युअर वाटतं त्याचं लक्षण आहे आणि आम्ही सगळेच त्याला जबाबदार सगळ्या म्हणजे आपल्याकडे जबाबदार एकूण समीक्षेचा कम्फर्ट झोन होता तो सगळा खूप डिस्टर्ब होत होता सुरुवातीला अनेकदा चर्चा सत्रांमध्ये लोकांचं हे बोल ह्या संकल्पना नॅरेटॉलॉजी मधलं काय वापरतात आम्ही याला हे म्हणायचो खर तर पूर्ण कारण उदाहरणार्थ तुम्ही तुम्हाला आणखी सांगतो की पाटणकरांचं लेखन यायला लागल्याबरोबर गंगाधर गाडगीळ हे थ्रेटन्ड झाले ही वॉज थ्रेटन्ड लिटरली म्हणजे त्यांना असं वाटायचं की काय हा वांजोटा उद्योग आहे कसलं थिअरी करत आहे असं त्यावेळेला कारण थिअरीला कोणी भेटलेच नव्हते त्यावेळेला तर ती जी थिओरायझिंगची प्रोसेस आहे
ती सुरू झाल्याबरोबर अनेक समीक्षकांना कम्फर्ट झोन मधून बाहेर यावं लागलं, ते यायला तयार नव्हतं. आणि त्यामुळे संकल्पनांच्या वापराबद्दल सुद्धा की या बहुधा काहीतरी चूष म्हणून काहीतरी एक पाश्चात्य काहीतरी आणलंय आणि ते फक्त अशा प्रकारचा सूर मोठ्या प्रमाणावर होता की हे काहीतरी आहे, फक्त याला आम्ही हा शब्द वापरतो, हे फक्त वेगळा शब्द वापरतात असा एक कुठला तरी त्याच्या मागे एक मूल्यभानाची काहीतरी हे आहे. हा एक महत्वाचा. मला आणखी असं म्हणायचं आहे की थोडस अजून हे ओपन व्हायला पाहिजे. आपण काहीतरी आणि राहुलच्या ह्याच्यातून आहे लेखनाचं कॉन्ट्रॅक्टला आपण थोडं जास्त लेखन मला असं वाटतं की रेगे सर नंतर आपण राम बापट सर किती व्याख्यानं देतात आणि किती प्रबोधन केलं आहे त्या व्याख्यानातूनच. ते काय परमनंटली राहील म्हणून आपण ते लेखन करायला पाहिजे, मग त्याचं क्रिटिक आणखी कोणीतरी करेल असं काही नाही. तिथे त्या रिॲक्शन्स ज्या असतात त्या मोमेंटरी रिॲक्शन सुद्धा फार महत्वाचे असतात. व्याख्यान देत असताना माझ्या मनात काही येतं, मी आणखी माझ्या दुसऱ्या व्याख्यानात त्याचं खंडन मंडन करू शकतो. हे ही परंपरा आपल्याकडे मौखिक परंपरा आहे, त्याला तुच्छ लेखण्याचं काहीच नाही. वक्तृत्व असं काही माझं माझं एक म्हणणं आहे की मौखिक परंपरेमध्ये व्याख्यानाला गंभीरपणे केलेल्या व्याख्यानाला जेवढं महत्व आहे तेवढंच गंभीरपणे केलेल्या लेखनाला लेखन. आज आपण त्या प्रिंट आणि लेखन याच्या नाही याच्या याच्या वजनाखाली इतके दबतोय की हे पुस्तक प्रसिद्ध केल्याशिवाय लिहिल्याशिवाय माझे विचार पोचणारच नाहीत असं काहीतरी झालेलं आहे. असं मगाशी तुम्ही म्हणाल की एक उत्तम व्याख्यानामध्ये हे सगळं चालू असते, पण त्या व्याख्यानाला काहीतरी एक परत त्या काय म्हणायचं प्रत्येक मीडियमला मर्यादा आहे. एक एक शिस्त असते. मी त्या मी बेशिस्त ह्याच्या लेखन आणि नंतरच्या काळात आपण पाहिलं की सर बऱ्याच वेळेला अनेक लेक्चरची पुस्तकं सुद्धा बाजारात आहे की रिलायबिलिटीचा. बघा ऐका ऐका आपण थोडस एक स्वातंत्र्य लेखकाला आणि वक्तृत्व करणाऱ्या किंवा भाषण देणाऱ्या द्यायला पाहिजे. जशा आपल्या भूमिका लेखनात बदलतात तसे बोलण्यात पण डिसोनी होऊ शकतो. आता मी आज ही भूमिका घेतली आहे, माझी कदाचित भूमिका बदलू शकेल ना, लेखनात बदलू शकेल. असं काय नाही असं काय नाही की मी डिसोन करतो मी आज काय बोल तसं नाही. आता उदाहरणार्थ राम बापट जे बोलत असत ना त्याच्यामध्ये अनेक व्याख्यानामध्ये संगती असायची ना, ते काही विस्कळीत होत आणि असं काही नव्हतं. पण बरेचदा भाषणामध्ये आंतरविरोध लेखनामध्ये असू शकतो. पण म्हणजे असं काही नाही की ते भाषणात असतात आणि लेखनात नसतात. मला काय म्हणायचं आहे की रिस्पॉन्सिबिलिटी आणि बोलण्यामध्ये असू शकतो ते लेखनामध्येही असू शकतात तात्विकदृष्ट्या. पोस्ट मॉडर्निस्ट मंडळींचं केलेलं रिडिंग माझं काहीस अन्यायकारक होतं असं सरांनी आताच्या नव्या मांडणीमध्ये हे केलं की असं असं होऊ शकतं. म्हणजे त्यामध्ये काही आर्ग्युमेंट पाहिजे मिलिंद माळशी किंवा तत्सम विद्वान जे काही बोलत असतील ते आपल्याजवळ दीर्घकाळ टिकाव अशी बरोबर अपेक्षा असते. बरोबर मला दुसरं असं म्हणायचं आहे की ते नाही नाही असंही नाही. मला आणखी एक टप्पा पुढे न्यायचा आहे की हे लेखन झालं म्हणजे ते प्रिझर्व झालं असं मुळीच नाही. ते प्रिझर्व म्हणजे काय ते शब्द झाले
आता मी पुढच्या नाही पुढच्या पिढीला ह्याच परत इंटरप्रिटेशनच करावं लागणार आहे. हे जसंच्या तसं थोडं घ्यायचं तेव्हा ते परमनंटली विद्यार्थ्यांना काहीतरी अवेलेबल पूर्वीचे मोठमोठे गवई होते ते ह्या यंत्रणेला अरे नाही आपला आवाज बिघडला. जेव्हा रेकॉर्डिंग सुरू झालं त्यानंतर 50 वर्ष अनेक गवयांनी रेकॉर्डिंग करून दिलं नाही. सो वी हॅव लॉस्ट ट्रेजर ग्रेट ट्रेजर. नाही माझं म्हणणं असं आहे की ती माणसं काही कमी काम करत नव्हती. ती माणसं तेवढ्याच प्रमाणात आपल्या आपल्या परफॉर्मन्सनी आणि आपल्या शिकवण्याने लोकांच्यावर परिणाम घडवत होती. पुढच्या पिढीला आपल्याकडे रेकॉर्डिंग उपलब्ध नव्हतं पण आपल्याकडे शिष्य परंपरा करण्याची अगदी अगदी आली. नाही मी आणखी सांगतो तुम्हाला अगदी अलीकडचा विचार. रानडे अशोक रानडे यांनी खूप लेखन केलेलं आहे पण रानडे कोणालाही नोट्स घेऊन देत नसत गायला बसल्यावर. कोणालाही रेकॉर्ड करून देत नसत. हा तुम्हाला तुमचं चित्त विचलित होईल गाण्यापासून असं त्यांचं म्हणणं होतं. तुम्ही लिहून घेतलं की तुमची जबाबदारी संपली मग घरी जाऊन बघू वाचू. जे आपण झेरॉक्सच्या बाबतीत करतो हा हजार गोष्टी झेरॉक्स करून घरी ठेवतो त्यातला एकही पेपर आपण वाचत नाही. ही ही इज अ फॅक्ट. विद्यार्थ्यांच्या बाबतीत इज अ फॅक्ट. लेखन सामग्री गोळा करायची सगळ्या पीडीएफ जमलेल्या असतात. तर हॅलो हॅलो हा हा भाषेबद्दलचा एक आहे म्हणजे समीक्षेची भाषा याच्याबद्दलचा एक लेख समजा सरांनी लिहिला किंवा तुम्हाला काही बोलायचं आहे तरी सुद्धा तुम्हाला तेवढ्या संगीता एका वेळेला सोबत ठेवता येणार वगैरे हे सगळं बोललेल्या शब्दांबद्दल तितक्या सहज हे होत नाही. त्यामुळे सहज होत नाही पण तो जो परिणाम असतो ना तो कुठेतरी मनात आहे ना. तो असेल एखादं चांगलं तो असेल पण थोरात सरांचं व्याख्यान ऐकलं तर ते काय हे आता सगळं लिहून काढा असं तुम्ही सांगणार नाही. तो तुमच्या मनावर जो परिणाम होईल तोच लास्टिंग जास्त आहे असं रानड्यांचं म्हणणं होतं. रानड्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही शिकत असता गाणं शिकत असताना तुमची काय म्हणूया आपण ऑडिटरी सेन्सिबिलिटी ही अधिक हायटेड असते. तुमची व्हिज्युअल सेन्सिटिव्हिटी तिथे असायची गरज नाही आणि त्याचाही परिणाम मेंदूतल्या स्टोरेजशी होतो की नाही. काही असं काही नाही की वाचल्यावरच तो परिणाम होतो ऐकल्यावर सुद्धा होतो. माझ्या मनावर नाही भेद नाही मला हे एकूणच वैचारिक लेखनाविषयी आणि वैचारिक व्याख्यानाविषयी असंच म्हणायचं आहे की याच्यामध्ये दोन कॉन्ट्रॅक्ट वेगळी आहेत पण एक अधिक मूल्यवान आहे आणि दुसरं कमी मूल्यवान आहे असं म्हटलेलं आहे. थोरात सर असं मानतात त्याला कॉन्टेक्स्ट काहीतरी संदर्भ आपल्या इथे असं ऍब्सोल्यूट विधान नाही. आपल्या इकडे ज्या पद्धतीची बेशिस्त बोलण्याची परंपरा बेशिस्त लिहिण्याचं नावाची एक जी गोष्ट होती ती किती बेशिस्त. आपण जे सर आपण जे घेतोय संदर्भासाठी या संदर्भाला ठेवून आपण ही चर्चा करतोय त्याच्यामध्ये चिकित्सेला तपशिलाला कसलाही अर्थ म्हणजे काही काही कॉन्टेक्स्ट मध्ये तर कसलाही अर्थ देऊ नका. फक्त मी सांगते ते ब्रह्मवाक्य आहे आणि ते सातत्यानं मौखिक राहील याची काळजी घेतली गेली आणि ती दुसऱ्या क्षणी परत बदलली सुद्धा गेली. याच्याबद्दल आपण म्हणजे ह्या समीक्षेच्या अदरवाईज शिस्तबद्ध रीतीने केलेल्या कुठल्याही मौखिक परंपरेला सुद्धा आपला विरोध नाही. ती एक वेगळ्या प्रमाणात परंपरा दिसते आपल्याला जवळपास असं आहे की लिहिलं ते ब्रह्मवाक्य समीक्षेत पण होत. रामा पाटणकरांनी
त्या आधी कोणी कुठल्याही प्रकारचे संदर्भ देत नसत. संदर्भ आणि ती बहुतेक रीत्या सर्जनशील वरती कुठल्याही प्रकार जशी या लागल्यानंतर घाबरगुंडी उडायला लागली. थोडासा मी बोलून पण दाखवलं शैलेश आणि मी आम्ही बऱ्याचदा ही चर्चा केलेली आहे सरांच्या बाबतीत आणि काही अंशी मालशी सरांच्या बाबतीत पण तसं घडलेलं दिसतंय. पाटणकरांच्या शेवटच्या पुस्तकाच्या बाबतीमध्ये तसं घडलेलं जाणवलं की आपल्याकडे आपण असं फार कडक असं शिस्तबद्ध अत्यंत काय गोळीबंद असं लिहिलेलं जे आहे ते काही फार वाचलं जात नाही. ते निरुपयोगीपणाच्या जवळजवळ जाते. मग थोडं ओपन करता येतंय का असा असा प्रयत्न नंतर तुम्ही तिघही करताना दिसताय. म्हणजे मी हा फक्त हे नाही तुमच्या पण लेखनामध्ये तसं जाणवतं त्यांच्या पण आणि मला मला थोडंसं अस्वस्थ व्हायला झालं म्हणजे ह्यातले आत्ता लेख एकत्रित वाचताना त्यातली जी काही आर्ग्युमेंटची जी घट्टपणा आहे तो जाणवतो. पण जेव्हा पहिल्यांदा हे बरेच निबंध आम्ही सेमिनारमध्ये सोबत ऐकलेले पण बऱ्यापैकी सगळेजण तेव्हा उपस्थित होतो तर तेव्हा असं वाटायचं की हे सर ते नाही आहे जे काय बरं हे बरेचसे बोलणारेच सर झालेले आहेत. म्हणजे असं वाटायचं तुमच्या तुमच्या म्हणत्याला मुद्दा फक्त हा आहे की वातावरण केले वातावरणातच अशा पद्धतीची आपल्या हे झाली की थोडं इकडून म्हणजे इथे बाबा संदर्भांच्या बाबतीत देखील सुरुवातीच्या मी अगदी सरळ अक्षर घेतले होते आणि हे संदर्भ जे तू देतोय ते पूर्णपणे चुकीचे. तू संदर्भ देतच नाहीयेस गोळाबेरीज संदर्भ देतोयस तू अधिक नेमकेपणे द्यायला पाहिजे अधिक नेमकेपणे द्यायला हवे ही चर्चा आमची झालेली होती. थोडं थोडं असं मला त्या ह्याने नाही मला दुसऱ्या अँगलने की आपल्याकडे कुठला डिस्कोर्स चाललेला आहे आपल्याकडे कोणत्या संकल्पना वापरल्या तर त्या परस्यू केल्या जाऊ शकतील कोणत्या संकल्पनांचं आकलन इथल्या वातावरणात होऊ शकेल माझं म्हणणं पोहोचू शकेल या आधी बरंच ते गृहित धरलं जात होतं. कदाचित आम्हीही त्या हळूहळू वातावरणामध्ये सरांच्या संकल्पना मुरायला लागल्याने आम्हाला कदाचित जास्त फॅमिलियर वाटायला लागलं जास्त ओळखीचं वाटायला लागलं अशीही प्रक्रिया घडली असेल. पण दुसऱ्या बाजूने हे पण जाणवायला लागलं की तुम्हीही म्हणजे जाणीवपूर्वक म्हणजे फक्त सरच नव्हे तर ओव्हरऑल गंभीरपणे लिहिणारी सगळी मंडळी थोडीफार काय म्हणूया की आपल्याला थोडं ल्युसिडिफिकेशन करता आलं थोडंसं जर का अधिक अधिक मोकळं करता आलं तर हां असं बघूया असं असं म्हणायला लागलेलं हे दिसतंय. आणखी ललित लेखनाकडे वळते असं म्हणतो मला काय वाटतं त्याला काय वाटतं त्याला लेखन त्याला लेखन म्हणा काही म्हणा मी काहीतरी लिहितो एक मी असं म्हणेन हा तुम्ही एक्सप्रेस करण्याचे 10 मार्ग होतो आणि ते सगळे असं मला म्हणायचंय दिशा तुम्ही राखा पण अनेक लेवल्सवर तुम्ही लिहू शकता. उदाहरण ऐका एक साधी गोष्ट आहे तुम्ही तुम्ही ज्या वेळेला आता काही लोक एम्बॅरेसिंग होईल पण काही लोकांनी थीसिस पूर्ण केल्यात लिहून आणि काहींनी केले नाही त्यांनी थीसिस लिहून पूर्ण केले ते थीसिस किती लोकांसाठी तुम्ही वाचण्यासाठी लिहिले 3 किंवा 4 लोकांसाठी तुमच्या गाईडने तुम्ही लकी असलात तर गाईड वाचतो ऐका ऐका परीक्षकांपैकी सुद्धा इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजन बहुतेक वाचतात मधला भाग बहुतेक वाचला जात नाही पण तरी पण त्यांच्यासाठी आपण लिहायचं असतो रेफरन्सेस द्यायचे असतात पाटणकर नेमके रेफरन्सेस द्यायचे असतात हे मेथडॉलॉजी जी आहे रिसर्चची पण तुम्ही जेव्हा या तऱ्हेचं पुस्तक लिहिता किंवा मुक्त शब्द साठी एसे लिहिता तेव्हा ते थीसिसच्या वर्णाने ती सारी उलट आहे मोकळं व्हायलाच पाहिजे तुम्हाला लोकांसमोर अधिक ल्युसिडिफिकेशन करणं भागच आहे पोहोचणारच नाही ते तुम्ही रिसर्च पद्धतीने जर तशीच मांडणी जशीच्या तशी त्यांनी संस्कार करून मग मांडणी केली करावंच लागतं ना थोडस ल्युसिड कारण तुम्हाला पुस्तक म्हटल्यावर अधिक माणसांपर्यंत पोहोचायचं ही तुमची इच्छा नाही तर तुमचा थीसिस काय त्याला इंग्लिशमध्ये एक शब्द आहे त्याला आपण त्या फळीला काय म्हणतो
लायब्ररी शेल्फ बेंडिंग रिसर्च अशी त्याला संज्ञा आहे. शेल्फ बेंडिंग रिसर्च हे त्या पाया वाकड्या होईपर्यंत त्याच्यावर त्यामध्ये तुम्हाला 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 ते अधिक पर्स्पेक्टिव्हाइज करून अधिक अधिक लोकांना ते वाचावंसं वाटेल असं असं काहीतरी करावं लागतंच ना. केवळ तुमचेच विद्यार्थी ते वाचतील आणि त्याचं दॅट बिकम्स अ पोर्टरी तसं नको. हे आता देखील होत होत म्हणजे आता उदाहरणार्थ थोरस्थळांच्या एका लेखाविषयी मी त्यावेळीपासून त्यावेळेला खूप बोललो मी आता फक्त मला आठवण झालेली त्या आठवण असं आमच्या वर्षा लेख त्याच्यात तुम्ही मला 39 काहीतरी नावं सांगितले 39 जणांनी वाचलंय की नाही खात्री नाही मला. 39 3.9 जणांनी वाचलेलं असलं तरी खूप झालं. मी तो वाचला नाही अजूनपर्यंत वाचला नाही निबंधाचं वाचन माळशे सरांच्या घरी केलं होतं आणि त्यावेळेला डॉक्टर ऐकलाय वाचला निश्चितपणे लेख आमच्या घरी झालेली आहे थोडी पानं वाचली वाढवलं असेल आणि विशेषतः आपण जे काही करत असू ते करताना तर चर्चा शक्य काहीतरी. तुम्ही असं म्हणतात की 6 पेक पर्यंत हे चालणार होत नाही. मला मला असं म्हणायचं की माळशे सर जे काही म्हणाले आणि एका पद्धतीने पाटणकर सर जे काही म्हणाले ते गंभीर आहे. ते गंभीर यासाठी की लिहितो ते कोणापर्यंत तरी पोहोचण्यासाठी निश्चित. पण याचा अर्थ याचा अर्थ मला आता जर एक सलग बोल याचा अर्थ ज्यांच्यापर्यंत पोचवायचं त्यांना आपण शरण जायला पाहिजे ना. दुसरी गोष्ट अशी की माझ्या बाबतीतून सांगतो की थोडं मला आणि आता हे आपण फेसबुकवर लाईव्ह करतोय म्हणून ते सांगणं विशेष अर्थपूर्ण आहे की नॉन एक्सपर्ट अभ्यासक नसलेल्या लोकांशी आपल्याला संवाद साधता येतोय की नाही की आपण पूर्णपणे अकॅडमिक वगैरे लिहिणारे निरुपयोगी जे कोणीच वाचत नाही हा जो लेख मी अत्यंत प्रेमाने लिहिलेला आहे त्याच्यासाठी अनेक दिवस खर्च करून तो पाटणकर पण वाचत नाही मग त्या लिहिण्याला काय अर्थ आहे. तो फेसबुकवर लोक जे असतात त्यांना आपण जे काही बोलतोय ते कळेल का म्हणून गेली 3 वर्ष साडे केलेले आम्ही जाणीवपूर्वक प्रयत्न केलेले मी त्यांना ते कदाचित हृदय छेडलेले यांच्या हे लक्षात येईल की हा एक त्यामुळे फेसबुकवर असणं ही काहीतरी बदनामीकारक गोष्ट आहे असं असं मला वाटलं. त्याचा जास्तीत जास्त कसा उपयोग करून घेता येईल आपल्याला जे काही सांगायचं आहे. फेसबुकवरचं तुमचं गृहित वाचक आणि हे लिहितानाचं गृहित वाचक एकच आहे मगाशी जे सरांनी वाचक शरण असा शब्द वापरला तो जास्त महत्वाचा आहे कारण त्या संदर्भात सातत्यानं आपल्याला प्रयोग करत राहणं गरजेचं आहे. पण एक आहे सर की म्हणजे मी जे करत आलो ते मी काही आग्रह घेऊन करत आलो त्याचं असं की मार्क्सवादी विश्लेषण पद्धतीमध्ये काही जे पारिभाषिक शब्द आहे त्याला समानार्थी शब्द वापरत येतात का तर येऊ शकतात कदाचित त्याचं सुलभीकरण पण केलं जाऊ शकतं पण त्या ते फक्त पारिभाषिक शब्द नाहीत तर त्या परिभाषा शोधतानाची एक वेगळी दृढ परंपरा पण आपल्याला दिसते आणि ती आपल्या आपल्या मातीत कशी वेगळ्या पद्धतीने विकसित करायची असाही आग्रह त्याच्या पाठीमागे असतो. त्यामुळं मला तो दरवेळी लिहिताना त्या परिभाषा शब्दाला टाकून देता येते त्यामुळं तो वाचकाला तशाच पद्धतीनं वाचणं भाग पाडायला लागतं. कारण मला एक आहे की या ज्या सगळे हे जे सगळे किमान माझ्यासाठी परिवर्तनशील असे डिस्कोर्स आहेत ते लोकांच्या जाणीवेतून जाऊ द्यायचे नाही डिस्कोर्समध्ये ते सातत्यानं जागृत राहिले पाहिजे असा एक प्रयत्न मी सातत्यानं माझ्याकडं माझ्या लेखनामध्ये तर किमान करत असतो. आणि त्या पारिभाषिक शब्दांचा म्हणजे असे पारिभाषिक शब्द बदलल्याचा इतिहास खुद्द ग्रामसीच्या सगळ्या लेखनामध्ये आहे.
इथे जसं वाचन शरणतेला एखादा लेखक तो वाचकांना आवडेल भावेल म्हणून ते जे काही करतो सुलभीकरण, तसं ती ती जवळजवळ एक तुरुंगाचीच म्हणजे त्या लेखकावर टाकलेलं एक वेगळ्या पद्धतीचं प्रेशर आहे. जे प्रेशर ग्रामशीच्या ग्रामशीचे सगळं लिहित असताना तुरुंगाच्या स्कृतीमधून त्यांना वगळताना केलं, पण आपल्याला लार्जली असं दिसतं की नंतर परिभाषेचे शब्द म्हणजे सर्वातन इज इक्वल टू क्लास आहे हे काय ओळखायला खूप काही विशेष हे लागत नाही. ठीक आहे, मधल्या काळात ते सगळं समजावून सांगण्याची एक वेगळी अभ्यास पद्धती लोकांनी केली, पण मला असं वाटतं की वाचकांच्या सुलभीकरणापेक्षा वाचकांचं प्रबोधन पण या निमित्तानं करायला पाहिजे हे आपण सांगतो. त्यासाठी आपल्याला लार्जर वाचक वर्गाला कुठेतरी पोहोचलं पाहिजे. मला यातला एक महत्वाचा असा मुद्दा वाटतो की सभा संमेलनं किंवा बैठकांमध्ये बोलणं तिथे एक समूहाचा एक वेगळा आहे असतो, आणि एकट्याने लिहिणं ही प्रक्रिया पूर्ण वेगळी आहे. त्याच्यामध्ये तो गृहित वाचक खूप कुठेतरी असतो, तो आदर्श ऍब्स्ट्रॅक्ट स्वरूपाचा असेल, तो इथे कॉन्क्रीट काहीतरी समोरचे वाचक आहेत आणि त्यांच्याशी काहीतरी संवाद होतो, ही पूर्ण वेगळी प्रक्रिया. इथे विद्यार्थी आहेत सभोवतले काही झोपतायत आपलं थीसिस जो आपण किती चार पाच जणांसाठी घेत असतो, तर मला वाटतं मार्क्सची सगळी सुरुवातीचं लेखन हे म्हणजे त्याला जर कोणी विचार सांगायचं की सेल्फ क्रिटिकल रायटिंग, म्हणजे त्याची सगळ्यात महत्वाची रायटिंग जी सेल्फ क्रिटिक साठी म्हणजे काय म्हणजे आपण स्वसमीक्षणात्मक समजून घेण्याच्या धर्तीवरतीच केली गेलेली आहे. त्याचा सगळ्यात बृहत जे खंड आहे तो त्याच्या आहे ते प्रकाशित सुद्धा झाला नव्हता, म्हणजे पहिला खंड सोडण्यात आहे. पण नंतरच्या मार्क्सवादी सगळ्या परंपरेमध्ये ज्या पद्धतीने ते रिसीव्ह केलं गेलेलं आहे, मला वाटतं की आपण पण वाचकांकडून सातत्याने काहीतरी आग्रह धरले पाहिजे. वाचलं जात नाही हे ही खंत अनेकांना असलेली दिसते. राभा पाटणकरांचा आम्ही आता घेत होतो मगाशी, राभा पाटणकरांना शेवटी शेवटी ही तीव्र होती. सर मला वाटते मला नेहमी असं वाटते मला येशू म्हणतात की मला नेहमी असं वाटतं की मी जे काही लिहितोय ते काय खूप लोक वाचत नाही त्याच्याबद्दल मी सर्वात जास्त निश्चिंत असणारा प्राणी आहे, आणि कदाचित ते मला वाटतं ते जो एक्सेप्टन्स आहे तोच मला लिहायला पण उद्युक्त करतो की माझं कोणी वाचणार त्यामुळे मी दसले. तुझ्या आवडती लवकर मला म्हणजे आपण या अनौपचारिक चर्चेच्या शेवटाकडे येतो आहोत असं आपण समजून घेत असू. तर या पुस्तकाच्या निमित्ताने आपण एकत्र असलो आणि गप्पा मारल्या काही प्रश्न. येशू पाटील जर याला सहमती देत असतील महिन्याभरातून एकदा जमा नाही अशी काही आडवी गप्पा फेसबुक वर लाईव्ह असायलाच पाहिजे असं नाही. आणखीन एक मुद्दा लेखनाचा म्हणजे राजकारण समाज संस्कृतीबद्दल तर आपण बोललेलो होतो, पण जाती व्यवस्था आणि साहित्य या बाबतीतलं सरांची जी काही मांडणी आहे ती एका बाजूला उभ्या जाती आणि आडव्या जाती यांच्यामधलं लेखन आहे, म्हणजे देशवाद्यांच्या आडव्या जाती आणि पारंपरिक दलित म्हणजे अँटी सिस्टमिक जो डिस्कोर्स आहे तो उभ्या जाती या दोघांच्या मध्ये कुठेतरी म्हणजे त्या दोघ म्हणजे मला वाटते चिकित्सकपणे त्या दोघांचं वाचन करत आपली तिसरी काहीतरी वाट द्यायची अशा अत्यंत महत्त्वाच्या प्रेरणेने झालेलं सरांचं लिखाण आहे, आणि ते जास्त मूल्यभान म्हणजे सातत्याने सरांचा जो लावून दाखवण्याचा आग्रह आहे तो या थेट प्रश्नाशी जोडला गेलेला आहे. म्हणजे मला वाटतं की जातीव्यवस्थेचं साहित्यबाह्य वाचन सरांच्या म्हणजे मगाशी तुम्ही तुम्ही बोलला असं आंतरविद्याशाळेच्या दिवस ते खूप म्हणजे अगदी बोर्दीवपर्यंत येऊन भेटतो हे हे खरंच खूप विरळ आहे म्हणजे, आणि अशा पद्धतीचं सातत्यानं काहीतरी घडलं पाहिजे. कारण हे जरी कुठल्या विशिष्ट राजकारणासाठी केलेलं नसलं तरी अत्यंत काय म्हणूया राजकीय काय म्हणूया आपण एकदम
सुपरफिशियल राजकारण जे सध्या मराठीच्या एकोसंस्कृतीच्या वातावरणामध्ये चाललेलं आहे त्याला अत्यंत सणसणीत तडाखा देणारं हे सगळं आणि मला वाटतं की हे एक कदाचित आपल्या सगळ्यांसमोरचा एक प्रस्थानबिंदू असू शकतो की याला आणखी जास्त कसं समृद्ध करता येईल या डिस्कोर्सला आणि साहित्याचा आणि ह्या सगळ्या साहित्य ज्या सगळ्या सिस्टीममध्ये रुपलेलं आहे त्याचा चिकित्सक कसा अभ्यास सातत्यानं म्हणजे त्या त्यांच्या अंतर्गत जोडणीतून कसा लोकांसमोर आणता येईल हा मला वाटतं एक महत्त्वाचा हे आहे आणि सरांनी तो खूप वेगळ्या पद्धतीने केलं आहे असं माझं स्वतःचं मत आहे. बऱ्याचदा ना म्हणजे आधीच्या ह्यांच्यामध्ये कसं एक कल्पित पण एक थोडासा मार्क्सचा उल्लेख केलास कॉन्ट्रडिक्शन्स आंतरविरोध एकापेक्षा जास्त असणाऱ्या ताण ते त्यांच्या ह्याच्यामधलं ते पहिल्या किसीच्या पुस्तकामध्ये रूपकच नक्षत्र हां नक्षत्र आणि तर आपल्या अवतीभोवती सतत आता काहीतरी एक कलमी एका कुठल्या तरी दिशेला पोलॅरिटीमध्ये अडकलेला अशा पद्धतीचा सगळा डिस्कोर्स अधिकाधिक लोकप्रिय होतो त्यावेळी असं काहीतरी लिहिणं म्हणजे खरं तर त्यामुळे अडचण पण होती की बाबा त्यांना काय नेमकं म्हणायचं काय म्हणजे म्हणायचं काय कुठल्या बाजूला यांना ठेवायचं हे काय भूमिका घेतात की नाही भूमिका आहे त्यातली भूमिका अधिक गंभीर आहे आणि ती भूमिका घेताना आपल्याला अशा स्वरूपाच्या अनेक आपण धोक्यांना टाळतो आहोत या पद्धतीचं भान निर्माण करण्याची जी काही प्रक्रिया आहे ती प्रक्रिया अवतीभोवती च्या सगळ्या राजकीयाला खूप मोठं उत्तर आहे. खरं या अर्थाने ते निरुपयोगी जे असणं आहे ते खूप मूल्ययुक्त आहे. कोणालाही थेट असा सहज ढोबळ राजकीय उपयोग ज्याचा करून घेता येणार नाही. ढोबळ राजकीय उपयोग करून घेता येत नाही विद्यार्थ्यांना उत्तर आलेला उपयोग करून घेता येत नाही या अर्थाने ते याच पुढची एक पायरी अशी असते की हे जर पुस्तक पोचलं नाही तर त्या पुस्तकाची गायडन निर्माण होत ते अधिक सोपेपणे समजून सांगणारी पुस्तकं निर्माण होतात. हरिश्चंद्र थोरात मेड सिंपल अशी पुस्तकं निर्माण झाली अशी गाईड मराठीत लिहिणारे लोक आहेत. पण मग ते पुढच्या पिढीत हरिश्चंद्र थोरातांची लोकप्रियता वाढलेली आहे कोणीच वाचणार ही पुस्तकं राहतील लायब्ररीत आणि ती गाईड लोक विकत घेतात. त्यामुळे कविते संदर्भ जसं तुम्ही लेखकाचे लेखकत्व सरा पारशे सरांबरोबर समा तसं कविते संदर्भातली तुमची भूमिका आणि पाटणकर सरांची भूमिका काय संवादी किंवा अशा पद्धतीने तेव्हा कविता लिहित होते त्यांनी कविता प्रसिद्ध केल्या त्या लिहून त्या काळात तेव्हा ते सतत म्हणत होते की कविताविषयी काही लिहिणार नाही. लेखन आहे कवितेच्या संदर्भात सरांची भूमिका आहे तुमचा याच्यात कवितेचा संकेत म्हणजे थोडस वाचणी करून घेतल्यासारखंच झालेलं आहे की कवितेवर पाटणकरांनी लिहावं आणि मी कादंबरीवर लिहावं. थोडं थोडं मी अजूनमधून कवितेबद्दल लिहिलेलं आहे पण ती वाटणी इतकी की मी सारंगांच्या कथांवरती अजिबात लिहू नये कवितेबद्दल मी थोडंफार लिहित गेलेलो आहे आणि ते एकत्र यायला पाहिजे असं खरं म्हणजे असा उदयचा आग्रह खरं म्हणजे पूर्णपणे बाजूलाच ठेवणार. झालं काय की अगदी सुरुवातीच्या काळात मी अरुण पोलटकर बऱ्यापैकी जास्त पृष्ठसंख्या आणि मला असं उगाचच वाटत होतं की अरुण पोलटकरांविषयीची जी काही मांडणी आहे ती मांडणी या लेखामध्ये अत्यंत वेगळी आणि कवितेचा वेगळ्या पद्धतीने विचार करणारी वगैरे
त्यामुळे लोक आपल्याला प्रतिसाद देतो. तो लेख बहुधा संपादकांनी वाचलेला असावा संपादक म्हणून मी जे काम करतो ते अगदी काटेकोरपणाने प्रत्येक लेख वाचून ते त्याच्यावर ते म्हणून मी म्हटलो त्याने तो वाचलेला असणार पण संपादक म्हणजे मला काही प्रतिक्रिया आलेल्या नाही अजून पण मग मी जसा कादंबरीकडे ओळख दिलो तसा कवितेकडे कमी होत नंतर कादंबरीमुळे कवितेकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन पण थोडा बदलत गेला आणि मी असा निर्णय घेतला की आपण कवितेवर आता नाही आहे अजून म्हणून काहीतरी निमित्त येतात त्यावेळेला मी बोलतो किंवा लिहितो नाही थोडस एक सिक्रेट मी तुम्हाला सांगतो की जसजसे ते बाक्तींकडे आकर्षित व्हायला लागले ना तसतसे त्यांनी कवितेकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली कारण डायलॉजिक डिस्कोर्स कवितेत नसतो असं बाक्तींचं म्हणणं आहे आणि थोडासा असा परिणाम होतो नाही दुसरं नाव कादंबरी असेल हा आणि त्यामुळे जसा मी कादंबरीच्या जवळ तसं कवितेपासून कोल्हापूरकर मराठीचा लालबागतीनं म्हणत कविता सुद्धा जे काही तुम्ही लिहिलेलं आहे खरं वाचतं मी तेही नव शैलीशास्त्र ते कादंबरीच्या निमित्ताने तयार झालेलं शैलीशास्त्र आहे ते कसं कवितेला पेनिट्रेट करतं कसं कुठली कवितेचा आत्म कल्पना बदलते कवितेबद्दल किंवा नाटकाबद्दल तुझे म्हणणं आहे आज अनेक लोक काम करत आहेत माझ्याकडे एक विद्यार्थी काम करते गिरीश कर्नाडवर गिरीश कर्नाडच्या नाटकावर आणि ते बाक्तीनियन अभिप्रेत असलेली नाटकं वेगळी त्याला अभिप्रेत कविता पण वेगळी आहे आताची कविता जी आहे ती बऱ्यापैकी कादंबरीशी किंवा इतर डिस्कोर्सशी सलगी करते पण एक गोष्ट आहे ती म्हणजे संरचनावादी दृष्टिकोन त्याला ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादांमधून बाहेर पडण्यासाठी मला ह्या दोन लोकांचा फार उपयोग झाला आहे एक म्हणजे मिखाईल बाबतीत आणि दुसरं त्यांचं त्यामुळे त्यांचं ऋण आणि त्यांची छाया माझ्या लिहिण्यावर अलीकडे रिकर आणि गोर्दी वगैरे वाढत जात सुदैवाने आपल्याकडे अजून काय वाचावं काय लिहावं यावर कदाचित काय वाचावं याच्यावर बंदी नाही पुस्तकावर बंदी आणली की झालंच ना वाचण्यावर बंदी बघा ते निलंबरी नाही खरं म्हणजे निलंबरी याच्याबद्दल बोलू शकेल कशाबद्दल या पुस्तकामध्ये ते फार नाही आहे पण कथन मीमांसा वगैरे वगैरे या प्रकारात फक्त या पुस्तकात तो भाग कसा हे पुस्तक पुन्हा पहिल्या पुस्तकाशी जास्त नातं साधणार आहे संदर्भाशी जास्त संरचनावादाच्या संदर्भात राहुलने जसं म्हटलं तसा भाग सरांनी केला त्या सगळ्याच पाश्चात्य सिद्धांतांच्या बाबतीत केलेला आहे म्हणजे इथल्या संदर्भात पण मला असं वाटतं की लावून दाखवणं असं म्हणण्यापेक्षा आपण म्हणू की त्याच्या बाउंड्रीज सरांनी उभ्या केल्या आहेत आणि इथल्या संदर्भात जे घेता येईल ते घेऊन त्यातल्या ज्या बाबी सरांना न पटणार आहेत किंवा म्हणजे जसेच्या तसे सिद्धांत आणणं किंवा असा प्रकार न करता ही थिअरीला समृद्ध करणारी गोष्ट तुमची कितीही कडेकोट थिअरी असली प्रत्यक्षात जायला तुम्ही ती लागता त्यावेळेला खूप प्रॉब्लेम सर्वोत्तम उदाहरण मार्क्सवाद येत आहे समृद्ध होत मार्क्सवाद किती निराळ्या दिशांनी ते धावू शकत फक्त आपल्याला ते उपयोजन आपण ज्याला करतो त्यावेळेला ते क्रिएटिव्ह प्रश्न आपल्याला नाही तर मग मेकॅनिकल होत जातो आपल्याला मेकॅनिकल
करायचं नाही पण सिद्धांत ना खूप असतात आपल्याला पडलेल्या क्रिएटिव्ह प्रश्नांच्या सोडवणुकीसाठीच आपण सिद्धांत निवडतो निवडतो आणि त्यातून आणखीन एक खूप मला जाणवलेली गोष्ट ते महत्वाचं सिद्धांत निवडतो वगैरे हे आपल्याकडे आधी पण होतच म्हणजे साहित्यकृती असते ते आपल्याला सांगत असते की याला मानसशास्त्रीय समीक्षा लावायची ही साहित्यकृती आहे ही सध्या आधी नंतर समीक्षा यायला लावायची असं नाही तर त्या मागणी सर्व सर्व हा मागणी करत तर सर्व सिद्धांत विवाहाचा एक काहीतरी नकाशा आहे एकमेकांशी भांडणं आहेत एकमेकांची काहीतरी नाते आहे तर त्यातनं आपण केलेली जी निवड आहे ती एक जाणीवपूर्वक केलेली निवड आहे त्यातनं एक विशिष्ट भूमिका आपण घेतो अशा पद्धतीचं भान असून लावून समीक्षेचं उपयोजन करणं हा अधिक हे आहे. दुसरं तो म्हणतो की कदाचित समीक्षक स्वतःच काही दृष्टिकोन साहजिकच आहे की आपल्याला माहिती आहे की जरी पोस्ट कॉलोनिझमची मार्क्सिस्ट क्रिटिक उपलब्ध असली तरी उत्तर वसाहतवादाने जी काही बरीचशी संशोधन आता आपल्याला आणलेली त्यातली बरीचशी आपल्या उपयोगाची पण आहे आणि मार्क्सवादी परिप्रेक्ष्य भारताच्या संदर्भात लावत असताना ती बरेचसे उपयोगात साहजिकच आहे. जनरलायझेशन हे कुठल्या थिअरीला मारतच त्याला जितकं लाईव्ह आणि सातत्यानं त्याच्या प्रत्यक्ष त्याला जितकं जीवन ठेवता येईल तेवढं ठेवता येईल. बाकी इतर अनेक सिद्धांत व्यवहारातून भले ते विरोधाभासी सिद्धांत म्हणजे विरोधी दृष्टिकोनाच्या सिद्धांत व्यवहारातून सुद्धा आपल्याला बरीचशी अशी माहिती मिळू शकते की जे तुमचे सिद्धांत व्यू दृढ व्यवस्थित नेहमी स्वच्छपणे लोकांपर्यंत न्यायला किंवा आपल्याला इथे समजून द्यायला किंवा लावून दाखवायला उपयोगात पडतच असतं. आणि दुसरी गोष्ट सिद्धांतबाबतच आपल्याला म्हणजे आपण आपलं समकालीन वातावरण जरासं टाळतोय पण समकालीन वातावरणामध्ये काय आहे की 1990 नंतर वगैरे बघितलो की सिद्धांत विवाह किंवा सिद्धांत न मांडणारी माणसं यांचा नामोल्लेख जरी करणं तरी अंगावरती पाल पडल्यासारखी करण्यासारखं एक वातावरण होतं. त्यावेळी गांभीर्याने जी महत्त्वपूर्ण सिद्धांत आहेत त्यांची म्हणजे सरांनी बाक्तींबद्दल सोशूरबद्दल देरिदाबद्दल जी मांडणी केलेली आहे ती मांडणी विश्लेषणात्मक पद्धतीने जाते आणि ती प्रेमात पडून किंवा आपण काहीतरी वेगळं सांगतो ह्यासाठी नाही आहे ती खूप चिकित्सक पद्धतीने त्यांनी केलेली आहे. आता त्यामध्ये सुद्धा पुन्हा खूपदा आपल्याकडे दोन असे अशा पद्धतीचे ट्रेंड दिसतात की सिद्धांतनाचं आकलन आणि व्यासंग असणारी काही माणसं आहेत आणि सिद्धांतनाने आकलन आणि व्यासंग असून ते पुन्हा आपल्या कलाकृतींना चिकित्सेसाठी विश्लेषणासाठी वापरणं त्याचं उपयोजन करणं ह्या दोन गोष्टी असतात. आता खूप मला सरांचं वाचन म्हणजे लेखन बघताना खूपदा असं वाटतं की काही वेळा ते रिॲक्ट म्हणजे प्रतिक्रियेच्या पातळीवरती आहे. देशवादावरती सरांनी लिहिलं का लिहिलं कारण देशवादाची एक चर्चा जी आपल्याकडे 1980-90 नंतर दिसते हां वेगवेगळ्या अनुषंगाने जे सिद्धांतनं मांडतायत त्यांचं विश्लेषण सर करतायत किंवा त्यांची ओळख सर्जनशील पद्धतीनं ते करतायत कारण त्यांना नाकारणं त्यांच्याकडे बघण्याची जी दृष्टी एकूण वातावरणामध्ये होती म्हणजे समकालीन जे वातावरण आहे ते वातावरण देखील सर्जनशील समीक्षकाला लिहिण्याच्या विषयांकडे घेऊन जाणारे सुद्धा असू शकते. हां त्यामुळे असे खूप लेख आपल्याला दाखवता येतात सर म्हणजे विशेषतः साहित्य समाज आणि साहित्यातून जे काही वास्तव साहित्य आणि वास्तव आता वास्तवाबद्दल सर जे बोलत आहेत साहित्य आणि समाजाबद्दल जे सर बोलत आहेत ते साहित्य आणि समाजाबद्दल बोलण्याची आपल्याकडे 60-70 नंतर 70-80 नंतर जी पद्धत आहे त्याला पूर्ण छेदणारी आहे. म्हणजे ज्या हलगर्जी आणि सहज म्हणजे संस्कृती म्हणजे काय संस्कृती आणि समाज म्हणजे काय जर आपल्या कल्पनेतली संस्कृतीची वेचून किंवा आपल्या कल्पनेतल्या संस्कृतीवरती संस्कृती आणि साहित्य असं एक नातं लावण्याची जी पद्धत होती म्हणजे ह्या पुस्तकाचं ब्लर्ब जरी बघितलं आपण तर संस्कृतीमध्ये काय काय असतं आणि ज्यावेळी संस्कृती आणि समाजाबद्दल बोललं गेलेलं आहे 80 नंतर आपल्याकडे त्यामध्ये वेचक आहे म्हणजे निवडक आहे संस्कृती आणि समाजाबद्दल बोलण्याची. म्हणजे मला खूपदा असं वाटतं की खूपसं लेखन त्यांचं समकालीन वातावरणाला समकालीन समीक्षा व्यवहाराला प्रतिक्रिया देताना आणि ती देखील सर्जनशील प्रतिक्रिया देताना जन्माला आलेली आहे. संस्कृती समाज त्या संकल्पना म्हणजे काय म्हणूया की त्या ह्या पुस्तकात काय आधीच्या साहित्याच्या संदर्भामध्ये पण पुन्हा पुन्हा येणाऱ्या संकल्पना आहे आणि संस्कृतीची संकल्पना तर म्हणजे विशेषतः मार्क्स आता हे ब्लरबर्डचं तर संस्कृती तर सरांनी पूर्णपणे आधुनिकतेच्या परिपेक्षात आणण्याचा संस्कृती इज इक्वल टू परंपरा आणि परंपरा इज इक्वल टू प्राचीन इतिहास अशा पद्धतीचं जे काही साधं गौरवीकरण तोडून ह्याच्या ब्लरवरून सर संस्कृतीकडे कसं बघताय बरं
नुसतं तेवढंच नाही पण आहे की त्या ब्लॉगवर जे काही संस्कृतीची संकल्पना मांडलेली ना तर त्या लेखामध्ये संस्कृतीच्या अनेक संकल्पना मांडलेल्या त्यातली एक संकल्पना आहे हे पण लक्षात येतं आणि कुठेही त्या लेखामध्ये असा निवाडा नाहीये माझं जे आकलन आहे की ही संस्कृतीची संकल्पना नाही संस्कृती ही समकालामध्ये असं एक पठार आहे जिथे सातत्यानं घडण्याचे बिघडण्याच्या आंतरविरोधाच्या संघर्षाच्या अपरिमित गोष्टी आणि घटना चालू आहे त्यांच्याकडं एका विशिष्ट स्थिर आणि वेगळ्या चिकित्सक दृष्टिकोन पाहायचं जे काही काय म्हणे आपण जी काही पद्धती आहे ती सातत्यानं सरांनी वापरलेली दिसते अदरवाईज संस्कृतीचा 20-30 वर्षापूर्वीचा ज्या पद्धतीनं सहज उल्लेख व्हायचा की तो लहान मुलाला सुद्धा त्याला माहिती आहे की आम्ही कुठल्या संस्कृतीबद्दल बोलतोय असं न करता त्या सगळ्या म्हणजे समाजालाच पूर्णपणे बाजूला सरत अत्यंत समकालात आणत सरांचं जे काही प्रश्नांकित करणं आहे ते जास्त मूल्यगर्व आहे म्हणून मूल्यवानाचं पण आहे. आपण पुन्हा पुन्हा मूल्यवान ह्या शब्दाबद्दल या शब्दाबद्दल चर्चेला सुरुवात करताना हे कसं एकूण आपल्या डिस्कोर्स मधून वजा होत चाललेलं आहे असं म्हणतोय पण ते खऱ्या अर्थाने वजा होत चाललेलं नाही. आपण खूपदा आता पुन्हा मूल्यवान आहे ते सरांनी जे मांडलेलं आहे ते मूल्यवान आहे असं म्हणताना ते अधोरेखित करतोय. आणखीन एक मजेशीर गोष्ट म्हणजे मजेशीर उदाहरण मला आठवलं मगासचा की सर भाषण आणि लेखन याच्याबद्दल जे म्हणतायत म्हणजे मला त्याच्यासाठी एक गमतीशीर उदाहरण म्हणजे लाहोरला 1936 जातपात तोडक मंडळासाठी जे भाषण बाबासाहेब करणार होते आणि बाबासाहेबांनी तर जर ते लिहिलं नसतं तर आपल्याकडे आज अनिलेशन ऑफ कास्ट असतं का असा मला मुद्दा आहे. त्यामुळं माझं व्यक्तिशः मत म्हणजे याच्याबद्दल मतमतांतर असतील पण टिपण किंवा लिहिणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि मगाशी मी टिपण म्हणतोय कदाचित तो गुरुचा शब्द किंवा गुरुचा हात असेल भाषण ऐकलेली आहे भाषण म्हणण्यापेक्षा असे असं हे ऐकलं नाशिकला एकदा शैलेश सुजाता आम्ही सगळेच एकदा गेलो होतो हा तेव्हा आणि हे थोडस असं थोडं होत म्हणजे की काही त्याला गोष्टी आपण लिहिण्यामध्ये टाळतात सर सर्वसाधारणपणे नको थोडस रिटॉरिकल अशा स्वरूपाचं काही आलं तुझं भाषण नाही करत मी ओरल परफॉर्मन्स तुला जो वाटतो नाही एखादा सेमिनार आला की मी विचारतो काय सर कुठपर्यंत आला नाही मी तिथे बोलणार आहे आणि मग मी गाफील राहतो मी पण तिथे गेल्यावर त्यांचा पेपरच सुरू होतो वाचायचा अरे आणि तो पाटणकर म्हणतात तसं की एवढं ठासून ते पेपर मांडतात म्हणजे त्याच्यात आणखी ओरॅलिटीची आणखी मजा यायला लागते अधिकारयुक्त नाही भाषणाचं मोल आणि मूल्य मान्य करून देखील डिबेट आणि डिस्कोर्स वाढण्यासाठी लेखन जेवढं पूरक आहे तेवढं भाषण नसावं असं मला आपण मला सत्र मी सरांच्या ह्याच्यामध्ये मी ते सांगत होतो की तुम्ही प्रत्यक्ष मला असं नेहमी तुम्हाला गैरसमज असेल पण मी बोलायला लागलो की माझ्या बोलण्यात नेमकेपणा येत असं मला वाटत असा मला भ्रम होत भ्रम आहे तो भ्रम होत आणि तुम्ही भ्रम होत असतो लिहिलं की कसं आपण सुरक्षित ह्या दोन तीन भाषणा असतील एक माझ्याकडे रेकॉर्ड तुमचं उद्बोधन वर्गातलं भाषण आहे नंतर हे आम्ही जे नाशिक की अशा पद्धतीची जशी एखादी अचानक सुचलेली ताण असावी त्यांनी केलेलं आहे म्हणजे एरवी सर असं काय बरं लिखित त्याच्यामध्ये बोलले असते का एखादा भाग हा सुचलेला असतो नाही असं नाही पण माझ्या मते हरिशंकरची जी काही प्रक्रिया आहे ती तो लिहून किंवा टाचणं काढून त्या पद्धतीनेच तो प्रेझेंट फायनलाइज
असं म्हणजे आत्ता सांगितलं नसते. आता उदाहरणार्थ नाही, आणखी म्हणजे गमतीचं उदाहरण म्हणून सांगतो. तुमच्या वेळी कदाचित तू हजर होतास, कैलेश होता, हा जो विचार मंचावरती सेमिनार झाला, हा सेमिनार नाही काय चर्चा, तर ते लिहिलेलं काहीच नव्हतं मटेरियल. किती तयारी होती ते मी सांगतोय. आम्ही नाशिकला एका त्या सेमिनार साठी गेलो होतो डोंगेंच्या साठी, आणि उद्बोधन वगैरे किंवा काहीतरी वर्ग होता, आणि तो आटोपून आम्ही परत येत होतो नीतामधून. आम्ही परतीचा प्रवास करत असताना हरिश्चंद्र मला कुणाला विचारवंत म्हणायचं, कुणाला म्हणायचं म्हणजे आता सरांना बोलायचं म्हणायचं का, आमक्याला म्हणायचं का, अशी चर्चा आम्ही करत होतो. मी आपलं गमती गमती मला काही हे माहीतच नव्हतं पुढे असं काहीतरी नियोजन असं काहीतरी नाही. सहा एक महिन्यानंतर झालं तर हे प्रक्रिया सुरू. काही जण काही जण असे असतात की खरोखरच त्यांना सांगितलं की आता बोला लगेच सुरू, ते अक्षरशः उत्स्फूर्तपणे बोलतात. राहुल तसा आहे पण तो पण उत्स्फूर्तपणे बोलतो असं नाही. उत्स्फूर्तपणे या अर्थाने किती विषय त्याचा लागतो ना, त्यांना एक 15-20 मिनिट आधी दिली तरी पोहोचतात. हिंदूवरचा राहुलचा मला खूप आवडलेला नंतर निबंध रूप त्याने दिलं का नाही मला सुमनचा मी बघा पाहिजे. तो देखील त्याला एक 15-20 मिनिट एक अर्धा तास आधी सांगितलं, एक तास आधी सांगितलं, तो अगदी व्यवस्थित तयारी करून नीट नेटकी अशी मांडणी करायची. ती पटेल न पटेल हा भाग पण अत्यंत व्यवस्थित अशा पद्धतीची मांडणी तो करायची. तसं काही जणांना जमत काही जणांना नाही. चंद्रशेखर पूरक म्हणजे तसं नेमाड्यांचंही तसं आपल्याला सांगता येईल की तेही असं उत्स्फूर्त करतात. पण तो 40 भाग आहे, 40 म्हणण्यापेक्षा व्यक्तीचा अपेक्षा आहे. आणि डिस्कोर्स वाढण्यासाठी लेखन ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे असंच म्हणता येईल. मला आता म्हणजे आठवण सांगेल जागेकरांचं आपले सर्वांचेच मित्र होते जागेवर साताऱ्याला रूप संकल्पना या विषयावर त्यांनी पेपर आहे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांनी पेपर लिहून आणलेला आणि मग त्यांचा तो वाचून झाल्यानंतर मी त्यांच्याकडे गेलो, मला तो पेपर द्या. कशाला तुला पेपर पाहिजे, जहागीरदार लिहू शकतात. पण तो पेपर म्हणजे जहागीरदारांचं नाव नसलेला पण तो जहागीरदारांचा आहे मला कळलं. तो पेपर SNDT मध्ये एका प्राध्यापकांकडून आपला म्हणून न लिहिण्याचं हे धोके असत, बाकी काही लिहिलं नाही तरी आपलं नाव लिहायचं. मगाशी दोन मुद्दा आला की सर लिहिल्यानंतर ज्या पद्धतीच्या म्हणजे लिहिल्यानंतरचा सरांचा जो ओव्हरऑल परफॉर्मन्स असतो त्याच्यामध्ये काय म्हणजे आपण एक अधिकार असतो. तो कदाचित अधिकार यातल्या ज्या चुका आहेत किंवा या मांडणीच्या मर्यादा आहेत त्या माझ्या आहेत आणि त्या चिकित्सेला खुल्या आहेत यासाठीच असतो. कारण ज्यांना सरांचा स्वभाव माहिती आहे त्यांना हा अधिकारवाणीचा एक्झॅक्टली पण आपल्याला
कंटेंट काही नसताना सुद्धा अधिकारवाणी अनेक लोक बोलतात, अशा काळात हे अधोरेखित केलं पाहिजे म्हणून मुद्दा म्हणून. मला असं वाटतं तशी धारणा होण्यासाठी म्हणजे कारण सुद्धा म्हणजे या गेल्या 30-40 वर्षाचाच काळ कारणीभूत आहे. म्हणजे ज्या पद्धतीनं भाषणं केली जाते, ज्या पद्धतीनं साहित्याची चर्चा, मौखिक पद्धत किती मूल्ययुक्त आहे ही धारणा डोक्यात ठेवून केली जाते आहे. म्हणजे एकूणच सरांचा एक भाग हा प्रतिक्रियात्मक पातळीवरती होता, त्यामुळेही भक्कमपणे आपल्याला काहीतरी म्हणायचं आहे, गंभीरयुक्त आपल्याला काहीतरी म्हणायचं आहे, चिकित्सक विश्लेषणात्मक अनुषंगाने आपल्याला काहीतरी म्हणायचं आहे, तर त्याला पूरक हेच ठरतं, म्हणजे लेखनच ठरतं. आणि मी मगाशी म्हटलं तसं समकालीन काळ हा लेखकावरती परिणाम करतो. येशूला याच्यावर एक मोठं आणि समकालीन संस्कृतीबद्दल बोलतो त्याच्यातलं अलीकडचं सगळ्यात मोठं जे म्हणजे काय म्हणजे आपण संकट आहे ते या मौखिक छत्र्यांमुळे जास्त वाटले असं आपल्याला लक्षात येतं. मी ते माझ्या लेखामध्ये मांडलेलं पण आहे की ही बोलण्याची जी परंपरा आहे ना तिचा तो सगळ्या क्षेत्रामध्ये वाढताना आपल्याला दिसते. म्हणजे ती राजकारणामध्ये पण एका बाजूला अभ्यासू नेत्यांची परंपरा होती ती आता फक्त बोलणाऱ्या नेत्यांमध्ये परावर्तित झालेली आहे, तसं वाचकाचंही बोलणाऱ्या याच्यामध्ये रूपांतर झालेलं आहे फेसबुकसारख्या माध्यमातून. तर अशा वेळेला मला वाटते की लेखन ही म्हणजे संस्कृतीमधली जी आधुनिकतेच्या परंपरेमधली फिल्टर ग्रीडची व्यवस्था होती ना तिला जास्त आधुनिकित करणारी आहे. म्हणजे आपण जे काही लिहितो ते अनेकांच्या चिकित्सेचा विषय झालं पाहिजे असा लेखकाचा आग्रह असला पाहिजे, त्याशिवाय या प्रोसेसमधून कुणी जायला धजावत नाही. आणि ती जवळजवळ स्वतःला छिलून घेण्याची, स्वतःलाच इतरांच्या चिकित्सेला उघडं करून त्यांच्यासमोर जाण्याची अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असं मला वाटतं. अदरवाईज मी ज्या पोझिशनमधून बोलतो त्या पोझिशन ती पोझिशन इतर कुणालाही छेद न देता फक्त माझ्यापुरती असतच असेल तर ते जवळजवळ आनंद वाटण्यासारखंच आहे. म्हणजे मी फेसबुकवरून कुठलीही कॉमेंट केली ती कुठल्याही इतर कुणालाही जर शिवत नसेल, कुठल्याही राजकारणाला छेद देत नसेल, तरी बोलण्याची हे पोझिशन छापून ठेवून केलेली कृती असते आणि ती साहजिकच वाजवणकीच असणार आहे. पण लिहिण्याच्या ह्या ग्रीड व्यवस्थेतून, फिल्टर व्यवस्थेतून जाण्याच्या ह्या सगळ्या प्रक्रियेतून मला वाटतं हे जास्त आजच्या काळात महत्त्वाचं आहे की आपण ह्या सगळ्या प्रक्रियेतून तावून सोलापून लोकांसमोर गेलं पाहिजे, तिथंही स्वतःला परत लोकांच्या चिकित्सेसाठी उडं ठेवलं पाहिजे आणि ही अत्यंत महत्त्वाची क्रिया आहे असं मला वाटत आलेलं आहे. त्यामुळं शिस्तबद्ध बोलणे, मूल्यगर्भ बोलणे, बोलण्यातून वेगळे शिस्त निर्माण करणे, जरी त्यांनी नंतर परत काही लिहिलं नसलं तरी सुद्धा ही प्रक्रिया महत्त्वाची आहेच, पण ती प्रक्रिया स्वतःला या फिल्टर ग्रेडमधून जाण्याची मुभा देत नाही. कदाचित ती त्याच्यातून वाचण्याचा सातत्याने प्रयत्न करते, पण लिखाणाची मात्र परंपरा या सगळ्या सांस्कृतिक फिल्टर्समधून आपल्याला जाऊ देत लोकांसमोर नेते आणि ही मला वाटते जास्त महत्त्वाची क्रिया ह्या आताच्या काळात घडायला पाहिजे ती घडते. सर पुन्हा पुन्हा एक गोष्ट बोलतात की म्हणजे दोन गोष्टी हे उल्लेख त्यांच्या याच्यामध्ये येतात म्हणजे की म्हणे माझा लिहिण्याचा वेग जसजसं मी वाचायला लागलो तसतसं झपाट्याने कमी व्हायला लागला, लिहिण्याचा जो वेग त्याचा गुणोत्तर उलट झालं, जितकं जितकं मी वाचू लागलो तितकं तितकं लिहिण्याचा वेग आपोआपच कमी व्हायला, कारण जी स्लो रिडिंग त्याला ही सगळ्यात महत्त्वाची हे आहे की हे पुस्तक जे आहे किंवा सरांचा डिस्कोर्स लाईफ त्यांचं लेखन आहे ते सहज जाता जाता असं कुणालाही वाचता येईल अशा स्वरूपाचं नाही. आणि तसं ते नसणं हा त्याचा खूप मोठा गुण आहे की आपल्याकडे अगदी आता म्हणजे मी विचारप्रणाली पटो न पटो वगैरे आपण साधारण 19व्या शतकाच्या शेवटच्या काळातली जी आपल्याकडची निबंध वाङ्मयाची जी परंपरा आहे त्या परंपरेतल्या कुठल्याही माणसाचं लेखन आपण घेतलं वाचायला तर ते आपल्याला आपल्या बुद्धीला आवाहन करतं, ते आपल्याला हळू वाचायला भाग पडतं हा म्हणजे पुन्हा पुन्हा आहे. तर ती परंपरा कुठेतरी मधल्या काळामध्ये जी हे होत चाललेली होती त्या परंपरेतलं हे लेखन आहे, त्यामुळे आपोआपच ते लेखन असणं आणि ते पुन्हा हळू वाचायला तुम्हाला भाग पडणारं लेखन असणं हा त्याचं हे स्वरूप असणं सगळ्यात मोठं हे आहे की त्या परंपरेचा ते भागच आहे असं आपल्याला. फेसबुकवर जाताय तुम्ही बोलताय तुम्हाला कोल्हापूरच्या बाबतीत म्हणतात, कोल्हापूरकर तुम्हाला मराठीच्या बाबतीत म्हणतात, आमच्या उल्हासनगर मध्ये त्यांना देरीदा म्हणतात.
फक्त काहीतरी एक असण्यापेक्षा अनेक असणं ही चांगली गोष्ट असं मी कालच एक वाक्य संपादकीयाचे शेवटी लिहिलेलं चांगलं आहे. शंभरराज बाकी बिंदा आणखीन काय काय नावं ही आपण प्रेमाने स्वीकारायला पाहिजेत, कारण आपल्या आयडेंटिटीमध्येच मुळात अनेकता असते असं आपल्याला म्हणतात. इथे आपण बघूया फक्त माझी एक सूचना आहे ती म्हणजे छोटा ग्रुप आहे, जर आपल्याला महिन्या दोन महिन्यांनी तुम्ही हे त्याला जरा थोडं चांगलं हे देऊन की ठरवून ठरवून हा पुढचा विषय ठरलेला आहे आता लिहिणं आणि वाचणं लिहिणं आणि बोलणं, तर असं काहीतरी आपण करत जाऊ आणि ते चांगलं होईल असं असं मला वाटतं. राहू समारोप करेल का प्रश्न काय आपण चर्चेला सगळे बसलो होतो आज हरिश्चंद्र थोरात सरांच्या मूल्यवानाची सामग्री या पुस्तकाचं इथे प्रकाशन झालं. पुस्तक ज्या मित्राने त्यांनी अत्यंत प्रेमानं आणि आदरानं अर्पण केलं ते दोघंही म्हणजे प्राध्यापक मिलिंद मानसे आणि प्राध्यापक वसंत पाटणकर आपले आहेत आणि त्यांचे चिकित्सक विद्यार्थी म्हणून आम्ही इथं प्रेमाने हजर राहिलेलो आहे. या पुस्तकाची अनेक अंगांनी वैशिष्ट्य आणि मर्यादा म्हणता येत नाहीत, बऱ्याचशी मर्यादांची पण चर्चा आपण केलीच आणि त्याच्यात दोन तीन दुसऱ्या नावांची पण आपण इथे चर्चा उत्स्फूर्तपणे केली. मी सर्वांतर्फे सरांच्या या पुस्तकाला आणि नव्या यू घातलेल्या लेखनाला भरभरून शुभेच्छा देतो आणि ती पुस्तकंसुद्धा अशा चर्चांना सातत्यानं उभारी देत राहावीत किंवा निमित्त बनत राहावीत असं काय म्हणजे आपण आशा करूया आणि सरांनी सातत्यानं लिहित राहावं पुस्तकं जी आहेत लवकरात लवकर पूर्ण व्हावी लिहित राहावे सर अशीच शुभेच्छा सरांना देतो आणि हा कार्यक्रम म्हणजे संपला असं घ्यायचं. कॅमेरा खूप आहे.